सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचे तलाठीचे पेपर आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण सतरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टपर्यंत जेवढे पण अठरा जे पेपर झालेले आहेत तलाठीचे तर त्याच्यातील सगळे प्रश्न पाहणार आहोत आणि तुम्हाला आत्ता कुठल्या टॉपिक जे आहे ते रिवाईज करणं गरजेचं आहे कुठल्या टॉपिकवर कुठल्या घटकावर कोणत्या विषयामध्ये किती प्रश्न विचारले जातात ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कोणकोणते घटक करायचे कोणत्या घटकाची तुम्हाला रिव्हिजन करणे आवश्यक आहे कोणता घटक तुमचा करणे बाकी आहे ते मित्रांनो समजेल त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ मित्रांनो आपण अतिशय कन्साईज फॉर्ममध्ये ठेवणार आहोत म्हणजे तुम्हाला सगळी माहिती जी याच्यामधून मिळेल परंतु कमी वेळेमध्ये आपण सगळ्या काही गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला वेळ न दडता मित्रांनो लगेच सुरुवात करूयात तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच मित्रांनो ॲप डाउनलोड करून घ्यायचे ज्यांचे पेपर मित्रांनो एक दोन दिवसामध्ये आहेत दोन तीन दिवसाने ज्यांचे पेपर आहेत तर त्यांनी मित्रांनो काय करायचं आहे रॅपिड रिव्हिजन जॉईन करून घ्यायचे किंवा स्टडी पीडीएफ बँक मित्रांनो तिथं तर फ्रीच आहे ऑलरेडी सगळं काही ती जॉईन करू शकतात आणि मित्रांनो ज्यांच्याकडे वेळ आहे तर त्यांनी टेस्ट सिरीज सुद्धा फायनल रिव्हिजनची जॉईन करू शकतात याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे आता कोणत्या गोष्टी सराव करणं आहे मी तुम्हाला पुढे सांगतोच टेलिग्राम चॅनल मित्रांनो आपले जॉईन नाही केले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या ठीक आहे तर चला से सुरू करते तर बघा सगळ्यात अगोदर अठरा ऑगस्टला काय विचारलं होतं तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ तुम्ही हे प्रश्न वगैरे सगळे पाहिले असतील तरी काही हरकत नाही एकदा रिव्हिजन म्हणून सगळ्या गोष्टी आणि ज्यांनी नाही पाहिलं त्यांनी तर मी पाहिलंच पाहिजे ठीक आहे तर बघा पी एम के व्ही वाय योजना कधी सुरू झाली तर मित्रांनो याचं वर्ष विचारलं होतं कधी सुरू झाली दोन हजार पंधरा आता आपण डिटेलमध्ये मित्रांनो मी सगळ्या गोष्टी काही व्हिडिओमध्ये मागच्या कव्हर केलेल्या आहे कधी सुरू झाली कोणामार्फत सुरू झाली कोण इम्प्लिमेंट करतं सर्व काही त्याच्यानंतर नेमकं याच्यामध्ये काय कार्य केलं जातं सगळं कवर केलेलं आहे आपण मित्रांनो फक्त क्वेश्चन आन्सर एवढंच बघणार आहोत आपण हे तुम्ही एक ऑनलाईनर किंवा फास्ट रिव्हिजनच्या स्वरूपात समजून घ्या ठीक आहे ज्या प्रश्नाच्या ठिकाणी एक्सप्लेनेशनची आवश्यकता असेल तिथं मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर महाराष्ट्रातील उत्तरेकडील पर्वतरांग कोणती पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांग त्यानंतर मित्रांनो चंबळ नदीवरील धरण विचारलं होतं कोणतं धरण आहे चंबळ नदीवरील तर आता चंबळ नदीवर सागर गांधी सागर असे मित्रांनो डॅम आहे चार डॅम आहेत त्यातून चार मित्रांनो धरण आहेत त्याच्यावर एकूण तर जे ऑप्शनमध्ये दिले असेल ते तुम्हाला तिथे सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहिली राजीव गा पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणाला कोणाला मिळाला होता कोणाला मिळाला होता विश्वनाथन आनंद कधी एकोणवीसशे ब्याण्णव या इयरमध्ये त्यानंतर कुचीपुडी हे जे मित्रांनो नृत्य आहे तर ते नृत्य कोणत्या राज्याचं आहे असं विचारलं होतं तर कोणत्या राज्याचं आहे ते राज्या आंध्र प्रदेश तर मी तुम्हाला याची ट्रिकसुद्धा सांगितली होती आई आंदी कच्ची पुडी म्हणजे आंध्र प्रदेश आणि कुचीपुडी कच्चीपुडीने कुचीपुडी नाव आहे पण तुम्ही कच्चीपुडी लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही आहे कलम दोनशे सव्वीस विचारलं होतं तर हायकोर्टाचे जे, जे मूलभूत अधिकार आहे तर कलम था। था, खांदेस खांदेस ते कलम दोनशे सव्वीसमध्ये येतात त्यानंतर खानदेश नदीचे खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतं असा एक प्रश्न विचारला होता कोणत्या नदीच्या खोऱ्यात तर तापी नदीच्या त्यानंतर करंटवर एक प्रश्न विचारला होता पहिल्याच दिवशी आरबीआयचे गव्हर्नर विचारलं होतं कोणी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प कुठं आहे असा प्रश्न विचारला होता सोपा प्रश्न विचारला होता चंद्रपूरला आहे त्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली एकोणीसवीस अठ्ठावीस नंतर मध्य हिमालय लांब पर्वतरांग कोणती मध्य हिमालयामध्ये सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे तर पीर पंजाल मित्रांनो ती पर्वतरांग आहे ठीक आहे तर पहा मित्रांनो आतापर्यंतच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न कवर केलेले आहेत तुमचा याच्यातून अभ्यास होईल तुमची रिव्हिजन होईल या पद्धतीने आपण व्हिडिओ घेतलेले आहेत ना की मित्रांनो फक्त याच्यावर समानार्थीवर दोन प्रश्न आले विरुद्धार्थीवर दोन प्रश्न अँटोनिम दोन प्रश्न त्यानंतर नळ टाकी दोन प्रश्न सरासरी दोन प्रश्न असं मित्रांनो आपण घेतले नाही असं मित्रांनो काही काही युट्यूबवर काही काही लोकांनी घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये दीड दीड दोन दोन तास काय माहिती काय ॲनालिसिस करतात त्याच्यामध्ये फक्त हेच सांगतात याच्यावर हे प्रश्न आले त्याच्यावर ते प्रश्न आले मग ठीक आहे सर मग आम्ही काय करायला पाहिजे तर ते म्हणतात शेवटी की तुम्ही दोनशे ते दोनशे चारशे रुपयाची आमची जी बॅच आहे रेकॉर्डेड बॅच आहे ती जॉईन करून घ्या आता तुमच्याकडे वेळ तर किती राहिलेला आहे ते रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्ही एवढे दोनशे तीनशे व्हिडिओ पाहून होतील का तुमचे काही पण त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमचा सदसद्विवेक बुद्धी तुमची वापरा स्वतःची आणि त्यानुसार मित्रांनो प्रश्न कशावर विचारला जात आहे तुमच्याकडे काय स्टडी मटेरियल अवेलेबल आहे आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा आणि स्टडी मटेरियल मित्रांनो याचं जे आहे ते पीडीएफ बँकेमध्ये तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे आणि काही गोष्टी तर मी टेलिग्रामला स शेअर करून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रिंट करायची असेल तिथूनही प्रिंट करू शकतात आणि अभ्यास करू शकतात त्याच्यामधून ठीक आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे अॅनालिसिस काही कामाचं नाही आहे अशा प्रकारचे ॲनालिसिस तुम्ही फालतू त्याच्यामध्ये वेळ व्हायला घालू नका ठीक आहे फक्त पाहून घ्यायचं आहे कोणत्या घटकावर किंवा प्रश्न आले कोणते प्रश्न आले करंटचे किंवा जी केचे तेवढं पाहून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर कोणत्या चॅनलवर कोणी सांगत असेल तर मित्रांनो तिथं पाहून घ्यायचे प्रश्न कोण कोणते आलेले आहेत नुसते मित्रांनो कोणत्या घटकावर प्रश्न आले ते तर आता पॅटर्न सुरुवात पहिल्या दिवसापासून ते तोच पॅटर्न चालू आहे त्याच्यासाठी तुम्ही एक एक दीड दीड तास तुमचा वाया घालू नका कारण की आज तुमचा शेवटचा शेवटचा मित्रांनो काही दिवस आहे आणि अतिशय महत्त्वाचा तुमचा वेळ आहे तोच वेळ जर मित्रांनो तुम्ही अशा गोष्टींमध्ये वाया घातला तर मित्रांनो जो ज्या जो तुमचा अभ्यास होऊ शकत होता तोसुद्धा तुमचा अभ्यास होणार नाही त्याच्यामुळं सगळंच मित्रांनो पाहण्यात जाईल त्याच्यामुळे तुम्ही वेळ मित्रांनो तुमचा कुठे जातो ते चेक करायचं आहे आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यासाचं नियोजन हो जे आहे ते करायचं आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया दिल्लीतील पंधराशे वर्षे जुना खांब कुठे आहे असं विचारलं होतं तर महुली इथे आहे दिल्लीच्या महुली इथे आहे आणि चंद्रगुप्त सेकंड याने मित्रांनो तो खांब जो आहे तो पोल जो आहे मित्रांनो पिल्लर जो आहे तो बनवला होता त्यानंतर लडाख मित्रांनो इथे पुगी का पुगा व्हॅली असं काहीतरी नाव आहे मित्रांनो तिथे जिओथर्मल जिओथर्मल म्हणजे भू ऊर्जा औष्णिक प प्लांट आहे तर ते पुगी का पुगा असं काहीतरी नाव आहे त्याचं पुगाय पुगी झालं आहे पुगा आहे वाटतं ते बुका व्हॅली इथे मित्रांनो तो प्लांट आहे लडाखमध्ये त्यानंतर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर एक प्रश्न होता मूलभूत हक्कवर त्यानंतर मित्रांनो गदी माडूळकर यांच्या मंतरलेले दिवस जे आहे तर मित्रांनो त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता त्यानंतर वारली विद्रोह कोणत्या महिलेने केला तर गोदावरी परुळेकर तर याच्यावर मित्रांनो प्रश्न आतापर्यंत विचारला नाही हा प्रश्न विचारला होता की विद्रोह महिला कोणत्या हो, कोण होत्या वगैरे हो त्यानंतर त्यांच्या प्र त्यांचं मित्रांनो पुस्तक आहे जेव्हा माणूस जागा होतो तर याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा सुद्धा मित्रांनो आपण याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला जे पीडीएफ आहे तर ते पीडीएफ मध्ये दिलेलं आहे तुम्ही सगळे लेखक आणि पुस्तक सगळे रीड करून घ्या तुम्हाला मराठीमध्ये जिकी मध्ये दोन्हीकडे फायदा होईल त्यानंतर अरबी समुद्र मान्सून वाऱ्या संबंधित एक प्रश्न होता आता आपल्याकडे काही आपले जे विद्यार्थी आहेत काही विद्यार्थ्यांनी प्रश्न पाठवले होते कोणते प्रश्न आले होते तर बा इथे आणि पुस्तकं आपण पाहूयात माझे जन्म ठेप उजव्या सोंडाची बाहुली सनातन हे मित्रांनो प्रश्न जे आहेत ते विचारले ते आपण पुढे देखील घेतलेले आहेत आणि वाक्प्रचार समानार्थी शब्द अतिशय सोपे मराठी मित्रांनो असं कुणीच नाही की म्हणते कुणी नाही की यांनी म्हटलं की पेपर अवघड गेला सर्वांना मित्रांनो अतिशय सोपं गेलेलं आहे मराठी फार सोपं विचारलं जाते डोळ्याचे पारणे फिरणे न धड बराबर चिंद्या अशा प्रकारे मित्रांनो त्याच्यानंतर भरभराट उपवन अशा मित्रांनो प्रश्न विचारले जात आहेत तर इंग्लिशचं पण बघा हे सगळं काही पुढे पाहणार आहोत आपण तर चला पुढे पा एस एन डी टी महिला विद्यापीठ जे आहे त्याची स्थापना क कधी झाली होती एकोणावीसशे सोळा कोणी केली महर्षी धोंडो केशव कर्वे त्याच्यानंतर त्यांचं आणखी स्वास्थ्य जे मासिक त्यांनी सुरू केलं होतं त्याच्यावर देखील प्रश्न विचारला तर तिथे रदो कर्वे आणि किंवा धोके कर्वे असं मित्रांनो ऑप्शन असेल तर दोन्ही पितापुत्र आहेत तर त्यांच्यावर मित्रांनो त्यांनी ते सुरू केलं होतं ठीक आहे त्यानंतर कलम पंधरा विचारलं होतं तर भेदभाव म्हणाई कोणताही राज्य धर्माच्या जातीच्या लिंगाच्या कशाच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही कोणतेही राज्य कोणत्याही व्यक्तीसोबत ते कलम पंधरा आहे त्यानंतर दोन हजार अकरा सेन्सस म्हणजे अकरा दोन हजार अकरा जनगणना आदिवाशांचे प्रमाण प प्रमाण विचारलं होतं भारतामध्ये किती आहेत ए सी कॅटेगरी अनुसूचित जाती विचारलं होतं तर ते सोळा पॉईंट सहा टक्के आहे त्यानंतर ख्रिश्चन लोकसंख्या सगळ्यात जास्त कुठे आहे केरळ राज्यामध्ये आणि मित्रांनो केरळ राज्य पुरुष साक्षरता प्रमाण विचारलं होतं तर सत्त्याण्णव टक्के आहेत आणि महिलासुद्धा कुठे आहे तर तिथेच आहेत त्यानंतर दोन हजार अकरा जनगणनानुसार एकूण जाती किती आहेत एस टी कॅटेगरीच्या तर मित्रांनो मला हाकडा बरोबर वाटतं मी याच्यावर पाहिलं नाही तुम्ही एकदा हा आकडा जो आहे मित्रांनो पाहून घ्यायचं आहे करेक्ट आहे का त्यानंतर लेखक आणि पुस्तके पहा मित्रांनो तर उजव्या सोंडेच्या बाहुल्या कोणी लिहिले प्रवीण बांदेकर शिवाजी सावंत यांचे कादंबऱ्या विचारले होते मृत्युंजय छावा युगंधर त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्यावर एक प्रश्न होता कर्मयोग राजयोग भक्तियोग अशा प्रकारे त्यांनी पुस्तक लिहिलेलं त्यानंतर आमचा बाप आणि आम्ही आपण पाहिलंच सत्यार्थ प्रकाश मित्रांनो कोणी आहे स्वामी दयानंद सर सरस्वती त्यानंतर सुधारक वर्तमानपत्र जे आहे तर त्याचे संपादक कोण होते तर मराठी जी त्यांची आवृत्ती होती तर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचे संपादक होते त्यानंतर इंग्लिश आवृत्ती होती तर कोण होते गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे संपादक होते त्यानंतर सनातन जे पुस्तक आहे ते आत्ता आपण मागं पाहिलं तर ते कोणी लिहिलं सनातन आणि एक आक्रमाशी सुद्धा होतं तर शरण कुमार लिंबाळे त्यानंतर माझी जन्मठेप सर्वांना माहितीच आहे विनो विनायक दामोदर सावरकर त्यानंतर ग्रामगीता तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलं आहे आणि मित्रांनो ग्रामगीता हा प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला आहे आत्ता कालच्या पेपरमध्ये आता, पेपर आता आपण हे जे पाहतोय तर ते अठरा ऑगस्टचं पाहतोय आणि आत्ता तुम्हाला एकवीस एकवीस तारखेला बावीस तारखे एकवीस तारखेला ग्रामगीता जे आहे ते रिपीट झालेलं आहे त्यानंतर डिप्रेस्ड क्लास मिशन मी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे सहामध्ये कोणी स्थापन केलं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे त्यानंतर स्वराज्य हा शब्द जो आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वात प्रथम कोणी वापरला तर दादाभाई नौरोजी यांनी वापरला एकोणवीसशे सहाच्या मित्रांनो एका सभेमध्ये तेव्हा ते नॅशनल जे काँग्रेस आहे राष्ट्रीय काँग्रेस आहे तर त्याचे ते अध्यक्ष होते त्यानंतर रयतवारी पद्धत कोणी सुरू केली कधी सुरू केली असा एक प्रश्न होता तर अठराशे बावीसमध्ये आणि मित्रांनो ही कु आता इथं वियर विचारलं होतं आपल्याला म्हणजे कधी सुरू केली अठराशे बावीसमध्ये पुढे मित्रांनो मला वाटतं एक वीस का वीस तारखेला की एकवीस तारखेला मित्रांनो कोणी सुरू केली असा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आहे थॉमस मॅन्रो आणि कॅप्टन रीड त्या दोन्ही ऑप्शनपैकी जे दिलं असेल ते करेक्ट असते तिथं ठीक आहे त्याच्यानंतर नारायण गुरु यांचं कार्य विचारलं होतं तर मित्रांनो केरळ 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 राज्यामध्ये ते एक धर्मगुरू होते समाजसुधारक होते तर त्यांनी जाती व्यवस्था निर्मूलन याच्यासाठी काम केलं आणि त्यांचं फार फेमस एक कोट आहे वन कास्ट वन रिलिजन वन गॉड अशा प्रकारचं एक त्यांचं कोटेशन आहे जे फेमस आहे त्यानंतर महात्मा गांधी यांनी जाती व्यवस्थ महात्मा गांधी यांच्या जाती व्यवस्थेला कोणी विरोध केला तर मित्रांनो तुम्ही याच्यातले बरेचसे प्रश्न जे पाहतात तर ते आपले जे रॅपिड रिव्हिजनचं तुम्हाला दिलेलं आहे पंधराशे जे वनलाईनर क्वेश्चन ते त्याच्यातून मित्रांनो बरेचसे क्वेश्चन आलेले आहेत आणि करंटचे सुद्धा मित्रांनो तुम्हाला जे मागच्या सहा महिन्याचे जे वनलाईनर काढून दिलेले आहेत तर मित्रांनो त्या वनलाईनरमधून सुद्धा प्रश्न आलेले आहेत फक्त तुम्ही व्यवस्थित एकदा रीड करा व्यवस्थित जर तुम्ही रीड केले असेल मित्रांनो तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन असते मग भले इकडे प्रश्न तुम्हाला घुमून फिरून कसा विचारला असला तरी तुम्हाला तो प्रश्न सुटतो ठीक आहे त्यानंतर अठराशे अठ्ठावन्न ॲक्टमध्ये फर्स्ट वॉइस रॉय असं काहीतरी मित्रांनो प्रश्न होता तर लॉर्ड कॅनिंग त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर कलम पंधरा आपण पाहिलंच आणि राष्ट्रीय आणीबाणीचं कलम कोणतं तर कलम तीनशे बावन्नुसार राष्ट्रीय आणीबाणी जी आहे ती लावली जाते माहिती अधिकार कायदा मित्रांनो दोन हजार पाचचा आता त्याच्यावर तर प्रश्न विचारायला सुरुवात जी आहे ती पहिल्या दिवसापासून झाली तर ती आत्तापर्यंत चालूच आहे त्यानंतर माहिती आयुक्त जे असतात तर राज्याचे असतात ते तर, तर ते राजीनामा कोणाकडे देतात राज्यपालाकडे देतात त्यानंतर मूलभूत क पहिला लेखी पुरावा कुठे देण्यात आला कुणी देण्यात आला तर मॅग्नाकार्ट रिपोर्टनुसार बाराशे पंधरामध्ये युनायटेड किंगडममध्ये ठीक आहे त्यानंतर आर टी आय असा प्रश्न होता की जर इन्फॉर्मेशन माहिती मिळायला जर उशीर झाला तर ते पर डे फाईन किती लावला जातो तर अडीचशे रुपये पर डे फाईन लावला जातो आणि कोणावर लावला जातो तो तर पी आय ओ जो असतो पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि ते त्याच्या सॅलरीमधून लावला जातो आणि कधीपर्यंत कितीपर्यंत लावला जातो तर पंचवीस हजारापर्यंत नाही तर त्याची सॅलरी असायची तीस हजार रुपये आणि त्याला जास्त फाईन लावलं म्हणजे त्याचा नोकरी करून फायदा नाही तर पंचवीस हजारापर्यंत अडीचशे रुपये ते पंचवीस हजारापर्यंत फाईन जो आहे तो लावला जातो तर आर टी आयमध्ये असे काही आकडे जे आहेत ते आकडे लक्षात ठेवा तारखा लक्षात ठेवा सगळ्या कलम कोणती कलम कशाशी रिलेटेड आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय माहिती आयुक्त राज्य माहिती आयुक्त आयोग त्यांची स्थापना किंवा किती अध्यक्ष असतात लोकसंख्या किती असते सदस्य संख्या त्याच्यावर राजीनामा कोणाकडे असतात पद पदावरून दूर कोण करू शकतं असे जे मित्रांनो जो, जो काही स्टॅटिक डेटा आहे तर तो व्यवस्थित एकदा तुम्ही रीड करून घ्यायचं पी त्याची पीडीएफ मित्रांनो तुम्हाला दिलेले आहे व्यवस्थित हायलाईट सुद्धा करून दिलेले कशावर प्रश्न विचारले जातात आणि जे हायलाईट करून दिलेले आहे त्याच्यावरच मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहेत ते पडतात ठीक आहे त्यानंतर मित्रांनो मार्क जोकेबर्ग आपण या पण मित्रांनो पाहिलं तरी आपण थोडक्यामध्ये पाहूयात मी तुम्हाला सांगितलं मागं तर मार्क झुकेरबर्ग कितवा श्रीमंत आहे तर आठवा श्रीमंत आहे आणि मित्रांनो यादीसुद्धा मी, या मी तुम्हाला सांगितलेले पहिल्या नंबरवर कोण आहे इलॉन मार्क्स दुसऱ्या नंबरवर आर्नॉल्ड फॅमिली त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरला अमेझॉनवाला जेब बेजॉस चौथ्या नंबरला लॅरीसन त्याची ओरॅकल नावाची एक सॉफ्टवेअरची कंपनी त्याच्यानंतर वॉरेन बफेट सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर नाही शेअर मार्केटमध्ये मित्रांनो ज्यांचा सगळ्यात आत्तापर्यंत दबदबा राहिलेला आहे वॉरेन बफेट त्यानंतर सहा नंबरला आहे बिल गेट्स मायक्रोसॉफ्टवाले त्याच्यानंतर लॅरी पेज गुगल गुगल ज्यांची कंपनी तर लॅरी पेज सात नंबरला आणि आठ नंबरला आहे मार्क झुकेरबर्ग मार्क चुकेर ब तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो तुम्ही जे व्हॉट्सअप वापरता इंस्टाग्राम फेसबुक तर त्याच आहे म्हणजे मेटा जी, जी कंपनी आहे मेटा तर त्याची कंपनी आहे त्यानंतर यात्रा मी तुम्हाला सांगितलं जी ट्वेंटी परिषदेवर एक मित्रांनो प्रश्न होता त्यानंतर सविता पुण्या कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे तर खेळ आणि खेळाशी संबंधित व्यक्ती असं मित्रांनो प्रश्न जे आहे ते विचारला जातात त्यानंतर पी एम जन विकास या योजनेवर एक प्रश्न होता आणि सीओ पी ट्वेंटी सेवन तर मित्रांनो बघा याच्यावर प्रश्न जे आहे ते रिपीट झालेले आहे जसं की सी ओ पी ट्वेंटी सेवन आता पहिल्या प पहिल्याच्यामध्ये दिवसा असा प्रश्न विचारला होता की कुठे झाली होती तर इजिप्तमध्ये झाली होती त्यानंतर असा प्रश्न विचारला होता की भारताकडून कोणी प्रतिनिधित्व केलं होतं ठीक आहे असा एक प्रश्न होता त्यानंतर नई चेतना ही जी योजना आहे तर ती कशा संदर्भात आहे तर मित्रांनो ती आ, लिंग समानता म्हणजे जेंडर इक्वालिटी याच्या संदर्भात आहे था। त्यानंतर महिला हॉकी स्पर्धेचा प्रश्न होता परंतु मित्रांनो डिटेल प्रश्न समजला नाही त्याच्यामुळे मित्रांनो उत्तर उत्तरसुद्धा सांगता येते त्याच्यानंतर ग्रीनफील्ड एअरपोर्टवर एक प्रश्न होता आणि मित्रांनो ग्रीनफिल्ड एअरपोर्टवर काल एक प्रश्नसुद्धा रिपीट झालेला आहे ग्रीनफिल्ड एअरपोर्ट जे आहे तर गोव्याचं तर ते त्यांना जो पुरस्कार मिळाला तर तो कोणत्या कंपनीद्वारे दिला गेला असा एक प्रश्न मित्रांनो होता त्यानंतर सर्वाधिक बर्फाचा प्रदेश सर्वात उंच भाग जो आहे हिमालयाचा कोणता आहे काराकोरम रेंज जी आहे तर ती त्याच्यानंतर क्लोरोफिलवर एक प्रश्न होता हरितद्रव्य आता तुम्हाला विज्ञानामध्ये कोणते कोणते प्रश्न विचारले जातात तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर कोले हे म्हणजे काय विटामिन डी थ्री त्याच्यानंतर हायड्रा हायड्रा मित्रांनो याचा फायलम कोणता गट कोणता तर निडारियामध्ये येतं फुलपाखरू फुलपाखरू आर्थोफोडमध्ये येतं इन्सेक्ट आहे किडा आहे त्याच्यानंतर उत्तर भारतीय प्रदा प्रदेश मित्रांनो तो प्रश्न आता आपण पाहिला आहे तर मित्रांनो हे जे विटॅमिन आहे तर सगळे विटॅमिन लक्षात ठेवा ले ले, हे विटॅमिन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वापर कोणी केला विटॅमिन शब्दाचा डॉक्टर कॅसेमीर फंक एकोणीसशे बारामध्ये आणि हे विटॅमिन जे आहेत मित्रांनो त्यांचं शास्त्रीय नाव हो काय त्यांच्या अभावामुळे कोणते रोग होतात आणि त्यांचा सोर्स काय हे स म्हणजे कोणत्या सोर्समधून ते आपण मिळवू शकतो शरीराला आवश्यक आहे तर आपण कोणत्या सोर्समधून मिळवू शकतो जसं की मित्रांनो विटॅमिन डी जे आहे तर ते कॉडलीवर आईल फिश त्याच्यानंतर कोळ ऊन जे असतं त्याच्यातून मिळतं तर अशा प्रकारे मित्रांनो विटॅमिन विटॅमिनच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवा जीवनसत्वाच्या बाबतीत आणि खनिज मिनरल्सच्या बाबतीतसुद्धा लक्षात ठेवा मिनरल्सच्या बाबतीतसुद्धा थोडंसं रीड करून घ्या त्याच्या त्याच्यावरसुद्धा प्रश्न जे आहे ते विचारले जातात त्यानंतर मित्रांनो चला सतरा ऑगस्ट संपलं अठरा ऑगस्टवर जाऊयात आपण तर बघा साठ वर्ष वयोवृद्ध सर्वाधिक प्रमाण राज्य कोणतं आहे तर केरळ केरळ राज्यामध्ये आहे तर केर, केर दोन हजार अकरा जनगणना मित्रांनो तुम्हाला पूर्ण करणे कंपल्सरी आहे ठीक आहे याच्यावर दोन ते तीन प्रश्न तुम्हाला रोज पडतात ठीक आहे नमस्ते योजना कशा संदर्भात आहे तर मित्रांनो स्वच्छता कामगार जे आहेत तर त्यांचं डेथ पर्सेंटेज जे आहे ते झिरो करणे आणि त्यांचं काम, काम सोपं करणे रोबोटिक वेने किंवा मित्रांनो जे गटर वगैरे साफ करायचं असतं तर ते इझी कसं होईल संदर्भात नमस्ते योजना आहे त्यानंतर सफल योजना सफल योजना ओडिशा राज्याची योजना आहेत आणि सफलचा तर लाँग फॉर्मच तुम्ही लॉंग फॉर्मवरच लक्षात ठेवू शकतात सिम्प्लिफाईड ॲप्लिकेशन फॉर ॲग्रिकल्चरल लोन म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आहे कशाच्या संदर्भात लोन देण्याच्या संदर्भात त्यानंतर प्रोटीनचे सगळ्यात जास्त प्रमाण असणारी वनस्पती तर मित्रांनो वनस्पती तर विचारलं होतं तर कोणत्या वनस्पतीमध्ये शेवगाच्या जा शेंगा जे असतात मोरिंगा तर शेवगाच्या शेंगा आपण जनरली म्हणतो त्याला तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हाय प्रोटीन असतं त्यानंतर मांडवी नदीवर धबधबा कोणता आहे तर दूधसागर नावाचा धबधबा जो आहे तो मांडवी नदीवर आहे त्यानंतर बॉम्बे नेटिव एज्युकेशनची स्थापना कोणी केली होती तर जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी केली होती तुम्हाला मित्रांनो सगळे समाजसुधारक आहे त्यांच्या व्यवस्थित पी डी एफ मित्रांनो तुम्हाला पी डी एफ बँकेमध्ये दिलेले आहे सगळ्या तेवढे समाजसुधारक एकदा मित्रांनो वाचून घ्या तुमचे एक ते दोन प्रश्न जे आहेत मित्रांनो फिक्स होत आहेत दोन प्रश्न मित्रांनो दोन ते तीन प्रश्न म्हणजे स स्थापना कोणी केली त्याच्यानंतर वृत्तपत्र संपादक त्यानंतर त्यांच्या कार्यावर प्रश्न असेल तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे तुम्ही सगळे समाज सुधारक जे आहे आधुनिक भारतातले तर, तर मित्रांनो ते सगळे रीड करून घ्यायचे त्यानंतर बाल संरक्षण कायद्याची सुरुवात कधी झाली एकोणीसशे साठमध्ये भारत सेवक समाज संस्था याची स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केली एकोणविसशे पाचमध्ये मध्ये त्यानंतर मार्गदर्शक तत्वे मित्रांनो याच्यावर एक प्रश्न होता तर त्याची देखील मित्रांनो पी एफ जे आहे ती ते मला दिलेले त्याच्यातून मार्गदर्शक तत्व जे आहे ते रीड करून घ्या त्यानंतर मानवामध्ये बनणारे जीवनसत्व तो कोणते जीवनसत्व आहे विटॅमिन डी तर मित्रांनो विटॅमिन डी जे आहे ते ह्युमन बॉडीमध्ये सिंथेसाईज होता कसं जसं की बाकीचे विटामिन्स जे आहेत तर ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागतात परंतु विटॅमिन डी जे आहे ते सिंथेसाईज होतं मित्रांनो कोळवून जे आहे तर ते कोळवून त्याचा वापर करून मित्रांनो विटॅमिन डी जे आहे ते सिंथेसाईज होतं त्याच्यानंतर पीयूची वही याच्यावर एक प्रश्न विचारला तर हा प्रश्न मराठीमध्ये असेल परंतु आपण मी सगळेच जे आहे त्याच्यामध्ये एकत्रित घेतलेले आहे जेवढे मित्रांनो जी के आणि मराठी जी के आणि मराठी जे इम्पॉर्टंट आहे ते पीयूची वय संगीता भरवे त्यानंतर समाज मासिक मी तुम्हाला सांगितलं धो धोंडोकेशव कर्वे युगंधर कादंबरी कोणाची आहे शिवाजी सावंत यांची स्मृतीचित्र आहे लक्ष्मीबाई टिळक मित्रांनो हे कथ कथा कादंबऱ्या म साहित्यिक साहित्य किंवा लेखक पुस्तके याच्यावर मित्रांनो एक व्हिडिओ आपण घेतलेला आहे आणि जेवढे पण प्रश्न विचारलेत ना याच्यावर तर ते सगळे प्रश्न तिथूनच विचारले कुठून स्टेट बोर्डावरून तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा आय बटनमध्ये तुम्हाला दिसत असेल तर तिथे जाऊन मित्रांनो तो व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्यायचा एकदा आणि दोनदा पाहायचा आहे ठीक आहे बघा थॉमस मॅन्ड्रो पद्धत कोणी सुरू केली होती म्हणजे नाव आलं ठीक आहे मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं त्याच्यानंतर असं कोणतं केंद्रशासित प्रदेश आहे युनियन टेरिटरी आहे की जिथे सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे कोणतं आहे अंदमान आणि निकोबार आणि राज्य कोणतं आहे असं सगळ्यात कमी घनता असणारं तर अरुणाचल प्रदेश आहे त्याच्यानंतर अंडर वॉटर मे मेट्रो प्रोजेक्ट विचारलं होतं कुठे आहे असं कोलकाता इथे त्यानंतर सगळ्यात जास्त लोहचं प्रमाण कशामध्ये असतं हा एक प्रश्न विचारला होता तर आता मित्रांनो ते पालक भाजीमध्ये पण सुद्धा असतं स्पिनॅचमध्ये त्याच्यानंतर रेडीमेटमध्ये पण असतं सी फूडमध्ये पण असतं आता आपल्याला ऑप्शन नाही म्हणून याचं उत्तर एक्झॅक्टली आपल्याला नाही देत आहेत ठीक आहे त्यानंतर मित्रांनो महानायक जी कादंबरी आहे शिव शिवाजी सावंत यांची तर मित्रांनो त्यावर एक प्रश्न होता महानायक कोणावर लिहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर ही कादंबरी जी आहे ती लिहिली गेलेली त्याच्यानंतर सेना सेनापती बापट यांची चैतन्य गाता याच्यावर एक प्रश्न होता आणखी त्यांनी काय कोणते का काव्यसंग्रह लिहिले गीता हृदय गीता सेवक असे मित्रांनो त्यांनी काव्यसंग्रह जे आहे ते लिहिले त्यानंतर मी सावित्री ज्योतिराव हे पुस्तक कोणी लिहिलं तर कविता मुरुमकर त्यानंतर सेकंड दुसरं अँग्लो सीख म्हणजे ब्रिटिश शीख युद्ध कधी झाला तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये झाला आणि मित्रांनो पुढे मराठा अँग्लो मराठा युद्ध जे आहे किंवा अँग्लो मराठा वॉर जे आहे ते सुद्धा विचारलेलं आहे फर्स्ट सेकंड थर्ड म्हणा ते सेकंड विचारलेलं आहे त्यानंतर मेंढेल्यू मेंढल्यू याचा मित्रांनो पुनर्शोध कधी झाला मेंडेल्यूची यावर्त सारणीवर एकोणावीसशे एकोणावीसशेमध्ये पुनर्शोध झाला त्यानंतर पिरोडिक टेबल जे आहे मित्रांनो मॉडर्न पिरियोडिक टेबल तर त्याचा ते कोणी दिलं तर हेनरी मोसले एकोणीसशे तेरामध्ये हेनरी मोसलेने दिलं मेंडेलेवने पिरियडिक टेबल दिला पण मॉडर्न टे मॉडर्न पिरिओिक टेबल कोणी दिला हेनरी मोसलेने त्यानंतर हिजाबचा जो निर्णय आहे तर हिजाबचा ऐतिहासिक निर्णय कोणत्या न्यायाधीशांनी दिला तर न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी हा निर्णय दिला त्यानंतर नागरिक अहवाल सिंगवी समिती तर मित्रांनो कधी सादर केला अशा प्रकारचा एक प्रश्न होता तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कलम तेहतीस मित्रांनो कशा संदर्भात आहे तर मूलभूत हक्क मर्यादा लष्कराच्या संदर्भात मित्रांनो हा प्रश्न आहे काही मित्रांनो रिझनमुळे जे आहे ते तिथे रब आहे म्हणून बघा इथे एफमध्ये मित्रांनो याच्या सगळ्यांच्या पीडीएफ जे आहे तुम्हाला पीडीएफ बँकमध्ये दिलेलं आहे आणि फ्री आहे सगळे मित्रांनो काय करायचं आहे डी पीडीएफ जे आहे तुम्ही पाहिजे सगळे एकत्रित पीडीएफ सुद्धा मित्रांनो तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जाईल त्यानंतर कलम पाच कशाशी रिलेटेड तर नागरिकत्वाशी रिलेटेड त्याच्यानंतर अनी हिलेशन ऑफ कास्ट जे मित्रांनो कोणी पुस्तक लिहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आहे तर याच्यावर प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला आहे आता मित्रांनो अठरा ऑगस्टचा चालू आहे पुढे सुद्धा मित्रांनो वीस एकवीस ऑगस्टला हा प्रश्न रिपीट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा वर्ल्ड बँक मदत राज्य कोणत्या राज्याला मदत जी आहे ती देण्यात आली तर महाराष्ट्र सुद्धा इथे येऊ शकतं मित्रांनो एक्झॅक्ट प्रश्न आपल्याला माहित नाही किंवा सुद्धा येऊ शकतं त्याच्यानंतर छत्तीसव्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याला किती पदकं मिळाली होती तर एकशे चाळीस त्यानंतर अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट मित्रांनो याची सुरुवात जी आहे उद्घाटन शुभारंभ कुठे झालं होतं तर मित्रांनो टिकली गावापासून सुरुवात झालं होतं हरियाणा राज्यामध्ये हे टिकली गाव आहे त्यानंतर नेतना विमा योजना तर मित्रांनो हे तेलंगणा राज्याने सुरू केलेली एक सुरू केलेली एक विमा योजना आहे कोणासाठी तर हस्तकला आणि विणकर कामगारांसाठी त्यानंतर राजस्थानमध्ये मित्रांनो सार्वजनिक परीक्षा अधिनियम विच याला संमती कधी देण्यात आली तर एप्रिल दोन हजार बावीसमध्ये त्यानंतर मित्रांनो आरोग्य मैत्री तुम्हाला सर्वांना माहितीच आहे काय आहे आरोग्यमैत्री एवढा सोपा प्रश्न विचारला होता सगळ्यात मित्रांनो ते एवढं जास्त चर्चेत होतं त्यानंतर रातदळपणा जो आहे तर कोणाच्या कशाच्या डेफिशियन्सीमुळे होतं तर विटॅमिन ए विटॅमिन एला शास्त्रीय नाव काय रेटिनॉल रेटिनॉलच्या डेफिशियन्सीमुळे किंवा अभावामुळे रातांदेळपणा मित्रांनो होतो त्यानंतर जेनोटाईप आणि फेनोटाईप या मित्रांनो टर्म जे आहेत टर्म म्हणजे ह्याचे व्याख्या जे आहेत ते कोणी दिल्या तर विल्यम जॉन्सन तर मित्रांनो तर मित्रांनो अशा टर्मसुद्धा तुम्हाला विचारले जातात जेनो टाईप मी तुम्हाला सांगितलेले अगोदर मी पुन्हा पुन्हा घेणार नाही आणि मित्रांनो बघा कम्प्युटरवर एक प्रश्न विचारला जातो आहे प्रत्येक पेपरला काही काही पेपरला नाही विचारलं गेलं काही शिफ्टमध्ये तर मेसेज कमांड प्रॉम्प्ट आहे मित्रांनो तर तो कोणता आहे कम्प्युटरचा तर एम किंवा नेट सेंड अशा प्रकारे मित्रांनो तो कमांड असू शकतो त्यानंतर बघा तिसरा शिफ्ट बघा मित्रांनो बनगरवाडी ही कादंबरी विचारली होती तर कोणी लिहिले व्यंकटेश माडगुळकर श्यामची साने सानेगुरजी त्यानंतर मित्रांनो शतपत्रे लोकहितवादी यांनी लिहिली होती तर त्याचं शत लोकहितवादी म्हणजे कोण गोपाळ देशमुख तर मित्रांनो गोपाळ देशमुख यांच्यावर फार प्रश्न विचारलेले अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यांच्यावर मित्रांनो त्यांचे जे काय वृत्तपत्र शतपत्र त्याच्यानंतर मित्रांनो इतर काही त्यांनी संस्था सुरू केल्या सगळ्या मित्रांनो व्यवस्थित एकदा पाहून घ्यायचे त्यानंतर हिंदू पुस्तक कोणी लिहिलेलं बालचंद्र नेमाडे त्याच्यानंतर मित्रांनो रूल चळवळ जी आहे त्याची सुरुवात कुठून झाली त्याच्यावर एक प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना कोणी केली होती कुठे केली होती तर रामाबाई रानडे यांनी केली होती मुंबई येथे विटामिन डीवर एक प्रश्न होता तर मित्रांनो हे जे लिहिले तर याचा प्रश्न जो आहे तो समजलेला नाही त्याच्यामुळे आपण तिथे घेतलेला नाही त्याच्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर ॲन्युअल चेंज रेट किती होतं तर सिक्स्टीन पॉईंट फोर पर्सेंट एवढा होता त्यानंतर हिंदू लेडीज स्कूल कुणी याची स्थापना कोणी केली होती तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मित्रांनो याची स्थापना केली होती तर बघा मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो मोठा होणार आहे परंतु तुम्ही काय करायचं वन पॉईंट फाईव्ह एक्सला पाहू शकतात किंवा मित्रांनो तुम्हाला जरी तुम्हाला जर या गोष्टी माहीत नसतील तुम्ही अगोदर पाहिलं नसेल तर मित्रांनो वन एक्सला जरी तुम्ही पाहिलं तरी तुमचं याच्यातून रिव्हिजन जे आहे ती होणार आहे आणि मित्रांनो तुम्ही पाहिला असेल तर वन पॉईंट फाईव्ह एक्स स्पीड करून घ्या व्हिडिओचा आणि त्या स्पीडला पाहा म्हणजे कमी वेळेमध्ये तुमचा व्हिडिओ जो आहे तो पाहून होईल त्यानंतर मित्रांनो पुढच्या पाहा मराठीचं जर मित्रांनो अतिशय प्रकारे असे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे मराठीचं मित्रांनो काही नाही सर्वांना सोपत जात आहे आणि कुठले कुठले टॉपिक कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारला ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो सांगणार आहे त्याचं स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो त्यानुसार तुमची रिव्हिजन जी आहे ती करायची आहे त्यानंतर बघा एकोणावीस तारखेचा प्रवेश सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली कोणी केली मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले अठराशे त्र्याहत्तरमध्ये सोपा आहे त्यानंतर वेदांत ग्रंथ कोणी प्रकाशित केला कोणी केला तर राजाराम मोहन रॉय त्याच्यानंतर मित्रांनो राजाराम मोहन राय यांचं जन्मवर्ष विचारलं होतं कधी कधी झाला त्यांचा जन्म तर एकोणीसशे बहात्तरमध्ये बावीस मे तर, तर मित्रांनो राजाराममोहन राय त्याच्यानंतर गोपाळ हरिदेशमुख हे जे मित्रांनो समाजसेवक आहे समाजसुधारक आहे तर त्यांच्या वारंवार प्रश्न विचारलेले तर त्यांची आत्मीय सभा लक्षात ठेवा ब्राह्म समाजाची स्थापना त्यांनी कधी केली ते लक्षात ठेवा थे ठीक आहे त्यानंतर विदर्भ महारोगी हो सेवा याची स्थापना कोणी केली तर डॉक्टर शिवाजी पटवर्धन यांनी मित्रांनो केली त्यानंतर जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र विचारलं होतं माय टेल ऑफ फोर सिटी चार नगरातले माझे विश्व अशा प्रकारचं आत्मचरित्र आहे त्यांचं त्यानंतर रथचक्र कादंबरी याच्यावर एक प्रश्न विचारला होता श्रीपाद नारायण पेंडे तरी मित्रांनो हे प्रश्न जे आहेत ॲज इट इज याच्यावरून विचारलेले तुम्हाला एक पन्नास साठ जे लेखक पुस्तकं दिलेले आहेत स्टेट बोर्डमधले तर त्याच्यातूनच मित्रांनो प्रश्न जे आहेत ते आलेले आहेत त्यानंतर सार्वजनिक काका कुणाला म्हटलं जातं तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं म्हटलं जातं नटसम्राट यांची मित्रांनो एक कादंबरी विचारली होती विष्णूवामन शिरवाडकर यांनी ती लिहिलेली आहे त्यानंतर मित्रांनो मुख्य माहिती माहिती यांचा कालावधी विचारला होता तर ते कालावधी राजीनामा त्यानंतर पदावरून कोण दूर करू शकतं अशावर मित्रांनो प्रश्न येतात त्यानंतर जंतुनाशक वनस्पती जी सर्वत्र आढळते अशी कोणती वनस्पती आहे तर मित्रांनो तुळस असू शकते किंवा मग आणखी ते काहीतरी असतं बघा घायपात काहीतरी असतं तर प्र ऑप्शन जर आपल्याला दिले असते मित्रांनो तर त्याचं उत्तर लगेच आपल्याला मिळालं असतं त्यानंतर दोन हजार अकरा जनगणांना तर भारताची साक्षरता दर विचारला होता की ते चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार टक्के राज्याचा दर मित्रांनो सुद्धा प्रश्न जो आहे तो येऊ शकतो त्यानंतर असहकार चळवळ प्रश्न मित्रांनो माहीत नाही नाही तर आपण बोललो असतो त्याच्या पट्टीवर मित्रांनो जे आहेत त्याला थ्रेड वर्म पण म्हणतात पिनवर्म पण म्हणतात तर ते कोणत्या फायलममध्ये येतात तर कशामध्ये येतात मी जणतो नेमाटोडमध्ये आणि ते एक पॅरासाईट आहे पॅरासाईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे परजीवी ठीक आहे त्यानंतर मिनी राज्यघटना कशाला म्हणतात तर एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी जी अमेंडमेंट घटनादुरुस्ती झाली तर त्याला बेचा मिनी राज्यघटना म्हणतात का मिनी राज्यघटना म्हणतात कारण की सर्वात मोठ्या प्रमाणावर हे चेंजेस जे जा आहेत किंवा घटनादुरुस्ती जी आहे ती केली गेली एकोणीसशे शहात्तरमध्ये कधी आणीबानी आणीबाणी संपला आणीबाणीनंतर त्यानंतर मूलत मूलभूत कर्तव्य घटनादुरुस्ती ते पण मित्रांनो तेच बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये झालं त्याच्यानंतर माल्टोजवर एक प्रश्न होता सिंपल शुगर तो माल्टोजमध्ये एकन वर्जन कधी होतं त्यावर एक प्रश्न होता त्यानंतर बघा मी तुम्हाला बोललो सी ओ पी ट्वेंटी सेवन याचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं तर भूपेंद्र यादव यांनी केलं होतं भारताकडून ठीक आहे ते मला वाटतं की एन्व्हायरमेंट मिनिस्टर पर्यावरण मंत्री आहेत केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत तर त्यांनी भारताचं सीट सी ओ पी ट्वेंटी सेवनमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर मेजर ध्यानचंद अवॉर्ड दोन हजार बावीस कोणाला मिळाला असा एक प्रश्न होता तर आमचा शरद कमल यांना हा पुरस्कार मिळाला होता आणि मित्रांनो हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आमचा शरद कमल तर टेबल टेनिस आहे संदर्भात आहे तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर कम्प्युटरवर एक प्रश्न विचारला होता की सिस्टमचे सॉफ्टवेअर कोणते असतात थर्ड पार्टी सॉफ्टवेअर कोणते असतात तर त्याच्यावर एक प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो शिफ्टूचं पा तर आत्मीय सभाची स्थापना कोणी केली तर बघा मागचं जर तुम्ही राजाराम मोहन राय जर पहिलं शिफ्ट व्यवस्थित पाहिलं असतं तर लगेच तुम्हाला हा प्रश्न जमला असतात कोणी स्थापन केली ती राजाराम मोहन राय अठराशे पंधरा गुलामगिरी कोणी लिहिलं महात्मा जो ज्योतिराव फुले त्यानंतर डांगोरा एक नगरेचा त्र्यंबेक वी सरदेशमुख यांची मित्रांनो ही कादंबरी आहे त्याच्यानंतर बघ बखरेका राजाची उच्छाद अशा प्रकारे सुद्धा त्यांच्या कादंबऱ्या आहेत त्यानंतर कवी अनिल यांचा काव्यसंग्रह विचारला होता कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव आहे त्यानंतर भारत भारत भारतसेवक समाज वर्ष पहिल्या एक पहिल्या दिवस मी मित्रांनो काय विचारलं होतं तर कोणी स्थापन केलं आता काय विचारलंय तर वर्ष विचारलंय आणि पुढे मित्रांनो असा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे की भारतसेवक समाजात हो स्थापनेमध्ये यापैकी कोण कोण नव्हतं असा सुद्धा प्रश्न विचारला होता त्यानंतर सर्वात जास्त महिला साक्षरता राज्य केरळ पुरुषसुद्धा केरळ त्यानंतर मित्रांनो एस सी लोकसंख्या सर्वात जास्त असणारं रा, राज्य कोणतं अनुसूचित जमाती तर यूपी दुसरा दोन नंबरला आहे राज्य तर वेस्ट बंगाल पश्चिम बंगालमध्ये त्यानंतर रिट अधिकार जे आहेत मित्रांनो रीट अधिकारवर सुद्धा प्रश्न विचारले जातात कालच बावीस सहा ऑगस्टला मित्रांनो याच्यावर प्रश्न विचारला आहे ठीक आहे त्यानंतर नो डबल जिओ पारडी याच्यावरसुद्धा एक प्रश्न आहे याच्यावर प्रश्न कसा विचारला होता जिओ नो जीओ पारडी म्हणजे काय की एकाच व्यक्तीला एकाच कर... एक क्रा एकाच क्राईमसाठी मित्रांनो दोन वेळेस पनिश नाही केलं जाऊ शकत याला म्हणतात नो डबल जिओ पार्डी त्यानंतर मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य शास्त्री जांभेकर यांच्यावर एक प्रश्न विचारला होता जनक कोण असं विचारलं होता त्यानंतर मित्रांनो काजिरंगा काजीरंगा हे जे मित्रांनो राष्ट्रीय अभयारण्य आहे तर याच्यामध्ये एक सिंगी जो गेंडा आहे तर त्याचं अभयस्थान कोणता असं विचारलं होतं आणि कोणत्या राज्यामध्ये तर आसाम राज्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो भारत अमेरिका युद्धाभ्यास याच्यावर एक प्रश्न होत वाटतं हे मित्रांनो कन्फर्म नाही आहे त्याच्यामुळे मी ते या गोष्टी जे आहे ते इथे लिहिलेलं नाही आहे त्यानंतर चला वीस ऑगस्टकडे जाऊयात मराठी मराठीतर्फा सोपंच आहे लंकेची पार्वती जीवाचे रान करणे दामकरी काम अशा प्रकारे मित्रांनो जात आहेत फकीरा कादंबरी विचारली होती स्वामी कादंबरी विचारली होती कोणाची स्वामी कादंबरी रणजित देसाई यांची आहे ठीक आहे मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्ता याच्यावर ये आपण येणार आहोत कोणते घटक तुम्हाला करायचे कशावर कसे प्रश्न विचारले जातात याच्यावर सुद्धा आपण येणार आहोत ठीक आहे त्यानंतर पहा जी केचा पुढचा पहा शहरी प्रमाण विचारलं होतं भारतामध्ये टोटल किती आहे तर एकतीस पॉईंट सोळा टक्के त्यानंतर हिंदू लोकसंख्या विचारलं होतं तर, तर मित्रांनो आता राज्यामध्ये विचारलं भारतामध्ये विचारलं ते एक्झॅक्टली मित्रांनो सांगितलं नाही तरी आपण भारतातली पाहूयात तर किती हिंदू हिंदू पॉप्युलेशन किती हिंदू लोकसंख्या किती आहे तर सेवन्टी नाईन पॉईंट एट पर्सेंट हे सेवेंटी नाईन पर्सेंट जी आहे ती हिंदू लोकसंख्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यास बरोबर त्याच्या खाली कोणते येते तर मुस्लिम लोकांची पॉप्युलेशन येते अशा प्रकारे आणि बाकीचे मित्रांनो तुम्ही को, को, टोटल कोणाची किती पॉप्युलेशन आहे आणि मायनॉरिटी कोणत्या राज्यामध्ये जास्त आहेत कोणत्या घटकाला किंवा कोणत्या समाज समुदायाला मायनॉरिटीचा दर्जा दिला आहे ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा मित्रांनो पाहायचं आहे त्याच्यावरसुद्धा प्रश्न जे आहे ते विचारलेत त्यानंतर कलम तीनशे पासष्ट कशा संदर्भात आहे कलम तीनशे पासष्ट तर एखादं राज्य जे आहे मित्रांनो तर ते व्यवस्थित काम करत नसेल दिलेल्या तरतुदीप्रमाणे तर त्याचं तर कंट्रोल जे आहे ते केंद्र सरकार घेऊ शकतं अशा प्रकारे मित्रांनो कलम तीनशे पासष्ट त्याच्यावर आधारित आहे सगळे कलम जे आहेत मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित एका पी डी एफमध्ये तुम्हाला मांडून दिलेले आहेत इम्पॉर्टंट कलम सगळे तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत पीडीएफ बँकेमध्ये जायचे फ्री आहे तिथून मित्रांनो रीड करायचं आहे त्यानंतर नागरिकत्वाचं कलम जे आहे मित्रांनो भाग दुसरा तर पाच ते अकरा सुद्धा एक प्रश्न होता ठीक आहे त्यानंतर मूलभूत कर्तव्य याच्यावर सुद्धा मित्रांनो एक दोन है है, ते दोन प्रश्न जे आहेत ते विचारले जातात मूलभूत कर्तव्य मला वाटतं किती अकरा अकरा ते बारा मूलभूत कर्तव्य आहे तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर सार्वजनिक मालमत्ता रक्षण असा एक प्रश्न या दिवसाला होता त्यानंतर स्त्रीपुरुष तुलना हे मित्रांनो कोणी लिहिलं ताराबाई शिंदे यांनी तर हा प्रश्नच मित्रांनो जो आहे तो नीट समजलेला नाही त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे मित्रांनो एक्झॅक्टली याचं उत्तर देता येत नाही त्यानंतर कम्प्युटर कम्प्युटरवर काय प्रश्न होता की आय पी ॲड्रेस म्हणजे काय असतो वेबसाईटचा तर मित्रांनो आय पी म्हणजे काय इंटरनेट प्रोटोकॉल प्रत्येक वेबसाईटला एक ॲड्रेस दिलेला असतो प्रत्येक डिवाईसला एक ॲड्रेस दिलेला असतो इंटरनेटवर लोकेशनसाठी तर त्याला आय पी ॲड्रेस म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर नागालँडच्या पहिला महिला महिला मंत्री नागालँडच्या पहिल्या महिला मंत्री असा प्रश्न विचारला होता कोणे आहे हेकानी झकालू त्यानंतर संयुक्त कामगार चळवळ याच्यावर एक प्रश्न होता महाराष्ट्रातले त्यानंतर केशवानंद भारती खटला इयर विचारलं होतं एकोणीसशे त्र्याहत्तर त्यानंतर मित्रांनो रायगडाला जाग येते सागरी सागरा प्रांत तळमळला या अतिशय सोप्या सोप्या मित्रांनो कादंबऱ्या जे आहेत विचार ते विचारलं होतं सागरा प्रांत तळमळला कोणाचा आहे सावरकर त्याच्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते कानेटकर त्यानंतर मित्रांनो भारतातल्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण तर अमृता कौर राजकुमारी अमृता कौर मित्रांनो असं त्याचं उत्तर आहे आणि कोणत्या कोणत्या खातं होतं त्यांच्याकडं तर आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री होतं ते आरोग्य खातं त्यांच्याकडं होतं त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना विचारली होती त्यानंतर करंटमध्ये बघा नरेंद्र मोदी कोणत्या देशाचा पुरस्कार मिळाला आता मित्रांनो इथे कशा संदर्भात हे जर दिलं असतं तर नरेंद्र मोदींना जे आहेत बऱ्याचशा देशांचे पुरस्कार जे आहेत ते मिळालेले आहेत त्याच्यानंतर छत्तीसगड यांच्या मनासंबंधी एक योजना विचारली होती तर सी एम वृक्ष संपदा अशी त्यांची एक योजना आहे लोकमान्य पुरस्कार याच्यावर सुद्धा एक प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं विटामिन त्यांची शास्त्रीय नावं त्यांच्या डेफिशियन्सीने कोणता रोग होतो त्याच्यावर करून ठेवा त्याच्यावर एक एक प्रश्न येतात आता एक्झॅक्टली इथं प्रश्न मला समजलेला नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने इथं लिहिलेलं आहे त्याच्यानंतर भूगोलावर मित्रांनो फक्त द्विकल्पीय पठार वगैरे किंवा मैदाना किंवा उत्तर प्राकृतिक भारत जो आहे प्राकृतिक भूगोल जो आहे तो पण भारताचा एवढाच प्रश्न याच्यावर विचारला जातात भूगोलावर ठीक आहे त्याच्यानंतर मराठीचा पा मराठीमध्ये काही नाही सोपे सोपे प्रश्न विचारले तुम्ही ते पाहू शकता पी डीएफमधून तुम्ही नंतर पाहून घ्यायचे आता चला वीस ऑगस्ट पाहूयात तर मित्रांनो एकवीस बावीस राहिलेले आहेत आपलं दोन दोन दिवसाचे राहिलेले आहेत थोडंसं फास्टमध्ये घेऊयात व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये मला वाटतं की एका तासाचा व्हिडिओ होऊ नये त्याच्या म्हणजे आपण कमी वेळामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे माझी जन्मठेप कुणी लिहिले प्रश्न मित्रांनो रिपीट झाला असं वाटतंय मला तर स्वातंत्र्यवीर व्हीडी सावरकर त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड महात्मा ज्योतीराव फुले विंग्स ऑफ फायर तर मित्रांनो इथं मराठीतलं नाव काय आहे असं विचारलं होतं काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की काही विद्यार्थ्यांनी नाव विचारलं होतं असं सांगितलं होतं मराठीत नाव काय त्याचं विंग्स ऑफ फायरचं अग्निपंख त्यानंतर नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंच्याण्णव त्यानंतर काथ जे आहे ते कशापासून बनवतात तर खैर वनस्पतीपासून काथ बनवतात त्यानंतर नागरिकत्व मिळण्यास किती मार्ग किती मार्ग आहेत पाच मार्ग आहेत बाय बर्थ म्हणजे जन्म तुमचा झाला असेल नोंदणी किंवा स्वीकार किंवा युनिफिकेशन किंवा वंश याच्या या पाच मार्गाने तुम्ही कोणत्याही देशाचं नागरिकत्व जे आहे ते मिळवू शकतात त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन याची स्थापना कोणी केली होती तर दादाभाई नवरोजी यांनी अठराशे सहासष्ट लंडन येते त्यानंतर राज्य माहिती आयोग कोणते सदस्य संख्या विचारली होती मित्रांनो एक्झॅक्टली सांगता येत नाही तर असा एक प्रश्न त्याच्यावर विचारला होता मी तुम्हाला सांगितलं ना संख्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवा आकडेवारी लक्षात ठेवा त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत त्यांचे इतर ग्रंथ जे आहेत मित्रांनो सगळे लक्षात ठेवा हे जे इथे मी लिहिलेले स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पी डी एफमधून रीड करा काही करा जसं जमतं आहे तसं पण लक्षात ठेवा त्यानंतर कलम एकशे सत्तर तर विधानसभा रचना याच्या संदर्भात आहे कमाल संख्या किमान संख्या त्यानंतर एच आर चा, एसचं एच एस आर ए म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन असं नामकरण कधी करण्यात आलं तर कधी करण्यात आलं एकोणासशे अठ्ठावीसमध्ये त्यानंतर मूलभूत कर्तव्य कलम एकोणा एकावन्न याच्यावर एक सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे बेजंट यांनी लीग कधी सुरुवात केली तर एकोणीसशे सोळामध्ये त्यानंतर बेजंट यांनी आणखी एक संस्था स्थापन केलेली आहे तर फिलॉसॉफिकल सोसायटी असंच करेक्ट आहे का सांगा मला त्यानंतर प्रार्थना समाज संस्थापक कोण आहे तर आत्माराम पांडुरंग तरखडकर तर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली कधी केली अठराशे सदुसष्ट देशाचे चलन मित्रांनो याच्यावर एक प्रश्न विचारला होता जोड्या लावा चुकीचे जोडी ओळखायला लावलं होता असं मला वाटतंय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पा जपानचं येणं असतं रशियाचं रुबल असतं बेल्जियमचं युरो ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियन डॉलर अमेरिकेचा डॉलर त्यानंतर बायोगॅस संयंत्र उद्घाटन तर कुणी केलं होतं असा प्रकारचा एक प्रश्न होता आसाममध्ये कामरूप जिल्ह्यात तर हेमंत विश्व शर्मा यांनी उद्घाटन त्याचं केलं होतं हवामान बदल निर्देशांक याच्यामध्ये भारताचं स्थान विचारलं होतं दोन हजार तेवीस तर कितवं स्थान आहे आठवं स्थान आहे त्यानंतर बघा कम्प्युटरच्या वेबसाईटची होमपेज होमपेज असतं तर होमपेज मित्रांनो कोणती भाषा वापरतात कम्प्युटरची जी लँग्वेज आहे तर एस टी एम एल वापरतात एस टी एम एल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असं त्याचा लाँग फॉर्म आहे फॉर्म फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो त्यानंतर राणा कपूर यांच्या संदर्भात एक प्रश्न होता तर ते को फाउंडर आहेत येस बँकेचे येस बँक तुम्हाला माहिती आहे जी डब घ्यायला असते कायम असं आपल्याला दिसतं तर ती त्या बँकेचं को फाउंडर कोण आहे राणा कपूर तर बघा मित्रांनो मागे रहतवारीवर प्रश्न आला होता आता महालवारीवर प्रश्न आलेले अठराशे बावीसमध्ये हॉल्ट मॅकनजी यांनी महालवारी पद्धत सुरू केली ठीक आहे तर चला एकवीस ऑगस्टकडे जाऊयात पाहूयात एकवीस ऑगस्टला कोणकोणते प्रश्न आलेत तर बघा कोणता डास चावल्याने एलो फेवर रोग होतो येलो फेवर रोग कोणत्या डा डास चावल्याने होतो तर एडीसीजिप्टी आणखी कोणता रोग होतो हा डास चावल्याने तर डेंग्यू होतो आणि मलेरिया कोणत्या कोणत्या डास आवल्यान होतो म्हणजे त्याचं संक्रमण कोणत्या डासाद्वारे होतं तर फिमेल ॲनाफिलस फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो हो, ठीक आहे त्यानंतर पी क्यू डब्ल्यू एल याचा लाँग फॉर्म फुल फॉर्म विचारला होता काय पुल्ड कोटा वेट लिस्ट त्यानंतर टू फोर थ्री क्यू बाबत बदल करायचा का अधिकार राज्यपाल तर याच्या संदर्भात मित्रांनो एक्झॅक्ट प्रश्न जो आहे तो समजलेला नाही आहे त्याच्यामुळं याचं मला उत्तरही देता येणार नाही आणि याचं काय ऑप्शन आपल्याला माहीत नाही त्याच्यामुळं हा प्रश्न मी तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर अठराशे एकोणसाठमध्ये नीळ आंदोलन कोणाद्वारे करण्यात आलं होतं तर शेतकऱ्यांनी मित्रांनो हे आंदोलन केलं होतं त्यानंतर दांडी यात्रा आहे तर कुठून याची सुरुवात झाली होती तर साबरमती येथून सुरुवात झाली होती बारा मार्च ते पाच एप्रिल ही यात्रा चालली आणि मिठाचा सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला असं मानलं जातं तर सहा एप्रिल एकोणवीसशे तीसमध्ये त्यानंतर भारतात महिला साक्षरता प्रमाण विचारलं होतं किती प्रमाण आहे तर पासष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के त्यानंतर तराळ अंतराळ कादंबरी विचारली होती कोणी लिहिलं शंकरराव खरात मी तुम्हाला सांगितलं होतं तर लक्षात ठेवा तराळ खरात असं लक्षात ठेवा त्यानंतर आणीबाणी लागू करण्यासाठी आणीबाणी जेव्हा लागू होते तर मूलभूत हक्क स्थगती करण्याची जी संकल्पना आहे तर ती कोणत्या देशाकडून घेतली होती म्हणजे काय मित्रांनो सोर्स विचारले जात आहेत तर कोणत्या देशाकडून घेतली होती तर जर्मनी देशाकडून घेतली होती जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतली होती आणि ही स्थगती कोणाद्वारे लावली ग... लावली जाऊ शकते तर राष्ट्रपतींद्वारे लावली जाऊ शकते आणि मित्रांनो आणीबाणीची तरतूद जी आहे ती कशामध्ये आहे तर भाग अठरा कलम तीनशे बावन्न आणि कलम तीनशे बावन्न ते तीनशे छप्पनमध्ये या तरतुदी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी विचारली होती कोणती आहे दिबांग त्यानंतर पांढरा ती कुठे आढळतो कोणत्या देशात आढळतो थायलंडमध्ये सातव्या अनुसूचीवर एक प्रश्न विचारला होता राज्य व केंद्र यांचे काय 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 अधिकार आहेत ते अधिकार मित्रांनो अलोकेशन त्याच्या संदर्भात मित्रांनो सातवं शेड्यूल जे आहे ते आहे त्यानंतर दुसरं ब्रिटिश मराठा युद्ध विचारलं होतं कधी झालं होतं दुसरं ब्रिटिश मराठा युद्ध तर अठराशे तीन ते अठराशे पाचमध्ये मध्ये झालं होतं त्यानंतर पहिलं कधी झालं होतं सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी या दरम्यान झालं होतं लीड कोणी केलं होतं महाजी शिंदे आणि मित्रांनो दुसरं झालं होतं तर त्याच्यासुद्धा महाजी शिंदे आणि इतर जे काही मराठा सरदार होते वेगवेगळ्या प्रदेशामध्ये तर त्यांनी लीड केलं होतं त्यानंतर तिसरं युद्ध कधी झालं तर अठराशे अठरामध्ये झालं आणि कोणी लीड केलं होतं तर बाजीराव सेकंडमध्ये आणि इथे ब्रिटिश जे आहे ते जिंकले होते आणि तिथून पुढे मराठी सत्तेचा पाडाव जो आहे तो सुरू झाला ठीक आहे त्यानंतर तैनाती फौज तैनाती फौजची संकल्पना किंवा कुणी सुरू केलं तर लॉर्ड वेलेसली सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यानंतर मतदानाचं वय जे आहे ते भारतीय नागरिकांचं एकवीस वरून अठरा करण्याची घटनादुरुस्ती कधी करण्यात आली कोणती करण्यात आली तर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एकसष्टवी सिक्स्टी वन घटनादुरुस्ती जे आहेत तर ते मित्रांनो त्यानुसार मतदानाचं वय एकवीसपासून एकवीसवरून अठरा करण्यात आला ठीक आहे त्यानंतर नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान वय असा एक प्रश्न मित्रांनो होता अठरा वर्ष आता कशासाठी क कोणत्या देशात वगैरे हे दिलेलं नाही आहे पण नागरिकत्व किमान वय मिळवण्यासाठी अठरा वर्ष मे बी भारताची सिटीजनशिप घेण्यासाठी हे असू शकतं त्यानंतर राज्य माहिती आयुक्त याच्यावर प्रश्न मित्रांनो होता तर तुम्ही राज्य माहिती आयुक्त आयोग करून घ्या त्याचे आयुक्त करून घ्या सदस्य संख्या करून घ्या त्यानंतर राष्ट्रीय माहिती आयोग त्याचे त्याचे आयुक्त आणि त्याची सदस्य संख्या हे करून घ्या त्याच्यानंतर ओल्ड लेडी गांधी असं कोणाला म्हणतात ओल्ड लेडी गांधी तर मातांगिनी हजरा यांना म्हणतात आणि बंगाली भाषेमध्ये त्यांना मित्रांनो गांधी असं देखील म्हटलं जातं त्यानंतर रायस शिक्षण संस्था कोणी स्थापन केलं होतं कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर कलम कलम विचारलं होतं आणि विसंगत जोडी विचारलं होतं म्हणजे मित्रांनो थोडं थोडं जे आहे सुरुवातीपासून असं प्रश्न जे आहे थोडं थोडे डिफिकल्ट होतात असं दिसतंय म्हणजे जोड्या वगैरे विचारल्या जातात म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं माहीत असणं आवश्यक आहे तरच तुम्हाल तुम्हाला ते जोडायचे आहेत ते सोडवता येतील त्यानंतर तसं पण मित्रांनो जोड्या तुम्हाला काही गोष्टी एक दोन गोष्टी माहीत असल्या की बाकीच्या मग फिफ्टी फिफ्टी पर्सेंट करून किंवा एलिमिनेट करून तुम्हाला जोडी जे आहे कॅरेक्टर जे आहे ते काढता येतं त्यानंतर महानुभाव ग्रंथ महानुभाव पंथाचे ग्रंथ विचारले होते कोणते तर त्यांचं एक वाडमय आहे महानुभाव वाडमय त्याच्यानंतर पंचकृष्ण पंचावतार अशा प्रकारे त्यांचे ग्रंथ आहेत त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज यांचे ग्रंथ विचारले होते कोणते नाही असं विचारलं होतं मला वाटतंय हे मी कंसामध्ये लिहिले पाहिजे तर भावार्थ दिपी काय म्हणजे ज्ञानेश्वरी हरिपाठ त्यांनी त्यांनी आहे त्यांनी लिहिले अमृता अनुभव त्यांनी लिहिले त्यानंतर समान नागरिक कायदा यावर एक प्रश्न विचारला होता त्यानंतर ग्रामगीता बघा रिपीट झालाय क्वेश्चन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विनोबा भावे यांचे पुस्तक विचारले ते कोणते गीताई वेदामृत त्यानंतर एस टी लोकसंख्या विचारली होती महाराष्ट्रात किती आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्के आणि एस सी किती आहे तर अकरा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के त्यानंतर शुष्क पानझडी वने वृक्ष याच्यावर एक प्रश्न होता विटामिन आणि विज्ञानावर एक प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला तर समर्थ रामदास यांनी एक अतिशय सोपा कम्प्युटरवर प्रश्न विचारला होता डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा लाँग फॉर्म काय काय लाँग फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब असा मित्रांनो एवढा सोपा त्याचा लाँग फॉर्म आहे ठीक आहे त्यानंतर करंटवर काय प्रश्न विचारला होता तर खेलो इंडिया दोन हजार बावीस तर कोणत्या राज्यात झालं होतं अशा प्रकारचा प्रश्न होता तर मध्य प्रदेश त्यानंतर आधीच महोत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू होतोय तर एम पीमध्ये म्हणजे मध्य प्रदेश त्यानंतर देवी कोणत्या क्षेत्राशी संदर्भात आहे तर मित्रांनो देवी जे आहे तर त्यांना त्यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ असा युनायटेड नेशनकडून पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे तर त्यांची संस्था जी आहे मित्रांनो तर मला त्याचं सांगता येत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धा प्रथम कोणत्या देशामध्ये प्रथम देश म्हणजे सगळ्यात जास्त पदके मिळवणारं पदके मिळवणारं प्रथम देश कोणता म्हणजे सगळ्यात जास्त दोन हजार बावीसमध्ये जे मित्रांनो राष्ट्रकुल स्पर्धा झाली होती तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदकं मिळवणारा देश कोणता तर ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाला मित्रांनो सगळ्यात जास्त पदकं मिळवली होती त्याच्यानंतर चौथा क्रमांक भारताचा लागतो एकसष्ट पदकं आपण मिळवली होती आणि कुठं झाली होती मित्रांनो ही स्पर्धा तर बर्मिंगहॅम मध्ये आणि कितवी होती ती बावीसावी त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मातृभाषेतून खटल्याचा निकाल कोणत्या हायकोर्टाद्वारे दिला गेला तर मित्रांनो बघा फेब्रुवारीमध्ये मातृभाषा दिन या दिवशी मित्रांनो मल्याळम या भाषेमध्ये केरळ हायकोर्ट केरळ उच्च न्यायालयाने मित्रांनो मातृभाषेतून नि निकाल दिला आणि भारतातील ते पहिलं न्यायालय ठरलं पहिलं पहिलं उच्च न्यायालय ठरलं की ज्यांनी मातृभाषेतून निकाल जो आहे तो निर्णय जो आहे तो दिला ठीक आहे हे एक लक्षात ठेवा त्यानंतर चला बावीस ऑगस्ट शेवटचा दिवस राहिला मित्रांनो पटपट आपण कवर करून घेऊयात तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव विचारलं होतं तर बघा तुम्ही जेव्हा रीड करतात समाज सुधारकासंदर्भात तर त्यांचं पूर्ण नावसुद्धा लक्षा लक्षात ठेवा त्यांचं गाव लक्षात ठेवा त्यांनी काय कार्य केले ते लक्षात ठेवा तर बघा काय नाव होते अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव तर तुकाराम भाऊराव साठे असं त्यांचं पूर्ण नाव आहे त्यानंतर ग्रामोदय कॉलेज याचे संस्थापक विचारलं होतं कोणे नानाजी देशमुख तर मित्रांनो नानाजी देशमुख जे आहे सी ए देशमुख त्यांचं पूर्ण नाव आहे तर चित्रकूट ग्रामोदय हो विश्वविद्यालय तर मित्रांनो भारतातील पहिली ग्रामीण विद्यापीठ जे आहे ते स्थापन करण्याचं मित्रांनो श्रेय यांना जातं फर्स्ट रुरल युनिव्हर्सिटी तर नानाजी देशमुख यांनी ग्रामोदय हो युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजची स्थापना जी आहे ती केलेली आहे त्यानंतर जीवनसत्व बी म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व्हबालाम ज्याला म्हणतात तर त्याच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर अनेमिया होतो तर याच्यावर एक प्रश्न होता त्यानंतर इंदू प्रकाश वृत्तपत्र जे आहे तर ते कुणी सुरू केलं आता त्याचं वृत्तपत्र कोणी सुरू केलं किंवा ते के संपादक कोण होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर गोपाळ हरी देशमुख यांनी के सुरू केले होतं यांनाच काय म्हणतात लोकहितवादी त्यांनी आणखी कोणती मित्रांनो नियतकालिका सुरू केली होती ज्ञानप्रकाश होतं लोकहितवादी या नावाने या नावाने ते मित्रांनो लिहायचे त्याच्यामध्ये त्यानंतर संपादक कोण होते प्रकाश वृत्तपत्राचे तर शास्त्री पंडित त्यानंतर मानवी शरीराला आवश्यक असणारे खनिज विचारले होते कोणते तर मित्रांनो आठ खनिज आहेत कॅल्शियम खनिज म्हणजे काय मिनरल्स कॅल्शियम क्लोरीन मॅग्नेशियम पोटॅशियम त्यानंतर फॉस्फरस सोडियम आणि सल्फर अशा प्रकारे वर काय प्रश्न विचारला होता तर मुख्य माहिती आयुक्त त्यांचा कार्यकाळ विचारला होता पदावर दू, पदावरून दूर करण्याच्या प्रक्रिया त्याच्यानंतर कोण दूर करू शकतं आणि आयोग सदस्य संख्या असे मित्रांनो तीन प्रश्न जे आहेत त्याच्यावर विचारलं होतं असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय त्यानंतर सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली असं विचारलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी अठराशे त्रेसष्टमध्ये स्थापना जी आहे के ती केली त्यानंतर सेवा सदनची स्थापना रमाबाई रानडे आता बघा रमा रमाबाई रानडे यांच्यावर मित्रांनो दोन प्रश्न मी मला वाटतं की आत्तापर्यंत विचारले पूर्ण टप्प्यामध्ये पहिल्या एकोणावीसशे नऊमध्ये पुणे येथे केली होती त्यानंतर धर्मस्वातंत्र्य याचे भाग मित्रांनो कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या कलममध्ये विचारला तर भाग तीन आणि कलम पंचवीस ते अठ्ठावीस याच्यामध्ये मित्रांनो संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत त्यानंतर मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमनुसार एकावन्न आणि भाग कोणता भाग चौथा त्यानंतर आसाममध्ये अल्पसंख्याक दर्जा असलेला धर्मसमुदाय विचारला होता तर मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन पारशी यांना मित्रांनो आसाममध्ये अल्पसंख्याक दर्जा जो आहे तो दिलेला आहे बिहारमध्ये शापित नदी कोणत्या नदीला म्हटलं जातं किंवा बिहारचे दुःख बिहारचे अश्रू असं म्हटलं जातं तर कोणती नदी आहे कोसी नदी त्यानंतर सर्वात कमी हिंदू लोकसंख्या असणारं राज्य तर याच्यामध्ये मला थोडी शंका अरुणाचल प्रदेश करेक्ट आहे का तुम्ही सांगायचं त्याच्यानंतर संस्था नर्वस सिस्टमवर एक प्रश्न विचारला होता आणि त्याचे हार्मोन विचारले होते तर इम्पॉर्टंट हार्म हार्मोन कोणत्या इफीने फ्री नॉर नॉन आहे फ्री ठीक आहे याच्या संदर्भात तुम्ही एकदा पाहून घ्यायचे विज्ञानाच्या नोट्समध्ये त्यानंतर सर्वात मोठी एक प्राणी सर्वात मोठा एक प्राणी मित्रांनो इथे विचारला होता तर कोणता ॲसेटा बुलेरिया असा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बाकीचा एक पेशी आणखी कोणते सजीव आहेत तर अमिबा आहे पॅरामे आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर भारत सेवक समाज स्थापना याच्यामध्ये कोण नव्हते तर मित्रांनो आता पर्याय काय काय दिले होते याच्यावरून आपल्याला सांगावं लागेल तर बघा गोपाळकृष्ण गोखले होते नेहरू होते आणि बाकी आणखी कोणते प्र पर्याय दिले त्याच्यावरून मित्रांनो आपल्याला सांगता येईल की कोण याच्यामध्ये नव्हतं त्याच्यानंतर साधना वृत्तपत्र कुणी सुरू केलं सोपा प्रश्न पुण्यामध्ये साने गुरुजी साने गुरुजींचं पूर्ण नाव काय पांडुरंग सदाशिव साने आणखी काय लिहिलं त्यांनी श्यामची त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे त्यानंतर रीटवर मित्रांनो प्रश्न आलेला आहे रीटवर मागे पण प्रश्न आला होता आत्ता पण प्रश्न मित्रांनो आलेला आहे तर रीट म्हणजे काय हे पाच मित्रांनो अधिकार जे आहेत कोर्टाचे तर त्या अधिकार बंदी प्रात्यक्षीकरण परमादेश प्रतिबंध उत्प्रेक्षण आणि पृच्छा तर याला रिट म्हणतात त्यानंतर कलम बत्तीस जे आहे मित्रांनो तर ते संविधानाचा भारतीय संविधानाचा आत्मा आहे असं कोण बोललो होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता कलमबत्तीस कशाशी रिलेटेड आहे तुम्ही एका शब्दामध्ये खाली कमेंटमध्ये सांगायचे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा आरटीआय कायदा कधी लागू झाला डेट विचारली होती लागू कधी झाला मंजूर कधी झाला दोन्ही डेट जे आहे मित्रांनो तुम्हाला मी दिलेल्या आहे नोट्समध्ये तर त्या व्यवस्थित रीड करायचे तर कधी लागू झाला बारा ऑक्टोबर दोन हजार पाचमध्ये त्यानंतर पेशी आणि पेशी विभाजनाच्या संदर्भात विज्ञानाचा एक प्रश्न होता प्राण्यांच्या वर्गीकरण एक प्रश्न होता म्हणजे विज्ञानाच्या मित्रांनो हे मी मित्रांनो तिन्ही शिफ्टचं एकत्रित करून इथे सांगितलेलं आहे एक एक दोन दोन प्रश्न जे आहेत ते विज्ञानावर विचारलेत त्यानंतर दोन हजार अकरामध्ये सेन्सस दोन हजार अकरानुसार पारशी लोकसंख्या जास्त असणारं राज्य कोणतं तर मित्रांनो पारशी लोकसंख्या जास्त असणारं राज्य जे आहे तर ते महाराष्ट्र आहे दोन नंबरला कोणतं आहे गुजरात आहे तर मित्रांनो पारशी म्हणजे जे, जे पर्शियन लोक आहेत तर ते झोरोस्ट्रियन त्यांना म्हण म्हटलं जातं तर भारतामध्ये हे लोक आलेत आणि मित्रांनो इथेच ते राहायला लागलेत आणि सगळ्यात कमी लोकसंख्या जी आहे ते पारशी लोकांची आहे ठीक आहे मला वाटतं काहीतरी सत्तर हजार अशी काहीतरी लोकसंख्या दोन हजार अकरानुसार पूर्ण भारतामध्ये त्यानंतर हिमालय पर्वतरांग छत्तीसशे मीटर उंचीवर मित्रांनो कोणती वनं असतात कोणत्या वनांचा प्रकार आढळतो तर पाईन्स पाईन वृक्ष आढळतात सिल्वर फर हे वृक्ष आढळतं छत्तीसशे मीटर उंचीवर त्यानंतर महात्मा गांधी यांनी एकोणीसशे एकोणवीसमध्ये जे सत्याग्रह केलं किंवा आंदोलन सुरू केलं तर ते कशाविरोधात केलं तर रोल रौलट कायदा रौलट ॲक्ट ऍक्टच्या विरोधात मित्रांनो हे आंदोलन गांधीजींनी सुरू केलं होतं त्यानंतर महामानव पुस्तक जे आहे ते कोणी लिहिलं महामानव कोणावर लिहिलेलं आहे महामानव म्हटलं तुम्हाला लगेच आठवलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर कुठे डॉक्टर ज्ञानराज गायकवाड यांनी मित्रांनो लिहिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आसाम हिमालय ही। कोणात कौनत, कोणत्या कोणत्या दरम्यान आहे तर दिहांग व तिस्ता नदीमध्ये कोणतं हिमालय असं ही। विचारलं होतं आसाम हिमालय ही। तर मित्रांनो हे जे हिमालयाचे भाग पडलेले आहेत तर मित्रांनो हिमालयाचे भाग एकदा तुम्ही पाहून घ्यायचे याच्यावर मित्रांनो मला वाटते आतापर्यंत बघा तो, तो दोन प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेत ठीक आहे त्यानंतर करंटवर काय प्रश्न विचारले होते काल तर बघा मित्रांनो करंटचा तर गोवाला बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड एअरपोर्ट अवॉर्ड मिळाला होता तर ते कोणत्या कंपनीद्वारे मिळाला होता अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न होता तर जीएमआर एअरपोर्ट्स लिमिटेड ह्या कंपनीनंतर मित्रांनो एअरपोर्ट आहे तर कुणी अवॉर्ड दिला होता तर मित्रांनो असो चॅम असे एक मित्रांनो एक संस्था आहे तर ही कशावर काम करते तर ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन म्हणजे सगळं ग्रीन किंवा पर्यावरण पर्यावरणपूरक ज्या काही संस्था बनतात बिल्डिंग बनतात तर त्याच्या संदर्भात ही जी संस्था जी आहे ती काम करते तर लॉंग याचा काय होतं मित्रांनो बघा असो असो म्हणजे काय असो तर असोसिएटेड सी सी म्हणजे काय चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया तर असो चॅम मित्रांनो या संस्थेद्वारे पुरस्कार जो आहे तो गोव्याला गोव्याचं जे एअरपोर्ट आहे ते एअरपोर्टला मित्रांनो देण्यात आलं त्याच्यानंतर गरीब कल्याण योजना जी आहे पी एम गरीब कल्याण योजना तर याच्यावर एक प्रश्न होता आता मित्रांनो हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात झाली याच्यावर एक प्रश्न विचार विचारला होता त्याच्यानंतर वन विद्यापीठ स्थापना दोन हजार बावीसमध्ये कुठे झाली तर तेलंगणा राज्यामध्ये झाली त्यानंतर मित्रांनो जम्मू अँड काश्मीरमधली अशी कोणती महिला आहे की त्यांना वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अवॉर्ड मिळाला होता तर असा एक प्रश्न विचारला होता तर मीर डॉक्टर आलिया मीर यांना मित्रांनो हा पुरस्कार जो आहे तो मिळाला आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये किती अधिकारी सस्पेंड केले असा काही प्रश्न होता मित्रांनो मला प्रश्न व्यवस्थित समजला नाही त्याच्यामुळे मी ते व्यवस्थित लिहिलेच नाही ते त्यानंतर बघा स्पर्धा कोणत्या राज्यात झाली वगैरे असा प्रश्न विचारला जातो आहे बालिका पंचायत राबवणारे राज्य कोणते तर गुजरातमध्ये मित्रांनो बघा बालिका पंचायत सुरू केली याच्यावर आपण क्वीजमध्ये तर कित्येक वेळा आपण हा प्रश्न टाकलेला आहे तर कच्छ जिल्ह्यामध्ये त्यानंतर बायो बायोडायव्हर्सिटी ट्वेंटी ट्वेंटी थ्री तर जैवविविधता दोन हजार तेवीस याची थीम काय होती असा एक प्रश्न होता काय थीम होती फ्रॉम ऍग्रीमेंट टू ऍक्शन बिल्ड बॅक बायोडायव्हर्सिटी मराठीत काय करार ते कृती करार ते कृती आणि मराठीमध्ये मला वाटतं की जैवविधता जैवविधता पुन्हा आणणे असं त्याचा अर्थ होऊ शकतो फ्रॉम ऍग्रीमेंट टू ऍक्शन बिल्ड बॅक बायोडायव्हर्सिटी तर हे इंग्लिशमध्येच बनवलं जातं इंग्लिशमध्येच लक्षात ठेवणं सोपं जातं मराठीमध्ये ते ट्रान्सलेटेड असतं ठीक आहे त्याच्यामुळे थोडासा मुश्किल होतं तर पहा मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो आता तुम्हाला कुठले घटक करायचे आहेत तर व्हिडिओ मित्रांनो नक्कीच मोठा झालेला आहे परंतु काही हरकत नाही आहे वरती टाईप तुम्हाला मित्रांनो याच्यातून नक्की फायदा होणार आहे तर चारही विषयांच्या मित्रांनो कुठल्या कुठल्या घटकावर जे आहेत सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात आणि हेच टॉपिक फक्त हेच टॉपिक तुम्हाला करायचे याच्यावर प्रश्न जे आहेत मित्रांनो या टप्प्यामध्ये तरी विचारले गेलेले आहेत पुढच्या टप्प्यात मित्रांनो याच्यामध्ये थोडाफार चेंजेस होऊ शकतो परंतु आतापर्यंत या टप्प्यावर विचारलंय म्हणजे एकदम टी सी एस जे आहेत असं चेंज वगैरे करणार नाही त्याच्यामुळे हेच तुमच्यासाठी घटक अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा समानार्थी शब्द मराठीचे अतिशय इम्पॉर्टंट आहे दोन ते तीन प्रश्न त्याच्यावर विचारला जातात आणि सोपे तुम्हाला शब्द बरोबर लगेच त्याचं उत्तर सापडतं म्हणीवर प्रश्न विचारला जातोय प्रचार त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल शब्द दोन ते तीन प्रश्न असतात त्यानंतर प्रयोग दोन ते तीन प्रश्न त्यानंतर समाज दोन प्रश्न ओळखा तर मित्रांनो इथे कर्म ओळखा करता ओळखा किंवा दुसरं काहीतरी दिलेलं असेल शब्दांच्या जातीस रिलेटेड किंवा मराठी व्याकरणातला आणि ते ओळखायला लावतात तर एक प्रश्न याच्यावर आणि तो अतिशय सोपा प्रश्न असतो अनिवन कॅन अॅन्सर त्यानंतर मित्रांनो वाक्य शो शुद्ध वाक्य कोणतं वाक्य प्रकार वाक्याचा प्रकार कोणता असा एक प्रश्न विचारला जातो यावर एक प्रश्न असतो त्यानंतर शब्दार्थ विचारले जातात या शब्दाचा अर्थ काय त्या शब्दाचा अर्थ काय असा त्याच्यावर दोन तीन तीन आनी आनी ते तीन प्रश्न आणि मित्रांनो महत्त्वाचा तीन ते चार प्रश्न जे विचारले जात आहेत तर ते पुस्तक आणि लेखक आणि हे फक्त मराठी साहित्यिक जे आहे स्टेट बोर्डमधले जे तुम्हाला व्हिडिओ बनवून दिलेला आहे त्यातूनच विचारले जातात त्याच्या बाहेर मित्रांनो आतापर्यंत विचारलेलं नाही आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे अकरा घटक जे आहेत मराठीचे तर ते इम्पॉर्टंट आहे तेवढे करून घ्यायचे आणि मराठी मित्रांना सगळ्यांना सोपा जातो जवळपास आउट ऑफ तुम्हाला इथे पडले पाहिजे त्यानंतर इंग्लिशमध्ये पहा तर अँटोनिम इंग्लिश सिनोनिम इंग्लिशचं मित्रांनो सुद्धा सोप्पा पॅटर्न आहे फार काही अवघड्याच्या विचारला विचारलं जात नाही तर बघा अँटोनिम सिनोनिम एक ते दोन प्रश्न वन वर्ड सबस्टिट्युशन एक ते, ते तीन प्रश्न त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट दोन प्रश्न इथे मित्रांनो बघा पॅराजंबल पॅराग्राफ काही विचारलेलं नाही आहे त्यानंतर ईडीएम दोन क्वेश्चन त्यानंतर क्वेश्चन टॅग तीन प्रश्न त्याच्यानंतर फाईंड द एरर फाइंड द एरर मित्रांनो दोन ते तीन प्रश्न जे आहेत ते विचारले जातात त्यानंतर ऍक्टिव्ह हे विचारले जातात दोन प्रश्न त्यानंतर टेन्सवर पा दोन प्रश्न विचारले जातात आहेत आर्टिकलवर दोन ते तीन प्रश्न आणि पंक्च्युएशनवर पंक्च्युएशन मित्रांनो एक प्रश्न विचारला जातो आणि स्पेलिंगवर मित्रांनो दोन प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारे मित्रांनो वोकॅबलरी जरी तुम्हाला एकाच वेळेस नाही जमली परंतु हे जे टॉपिक आहे टेन्स आर्टिकल पंक्च्युएशन स्पेलिंग सुद्धा जमून जातं ऍक्टिव्ह पॅसिव्ह फाइंड द एरर आणि मित्रांनो क्वेश्चन टॅग हे मित्रांनो ग्रामर कोर ग्रामर इंग्लिशचे जे भाग आहेत तर मित्रांनो हे तुमचे चुकलेच नाही पाहिजे आणि अतिशय सोपे प्रश्न असतात असं नाही की तुम्हाला फार अवघड काही प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात ठीक आहे त्यामुळे मित्रांनो इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला एकवीस बावीस मार्क्स मिळतात एकवी एकवीस बावीस तेवीस असे मित्रांनो तुमचे बरोबर जे आहे ते आले पाहिजे त्यानंतर बघा आता सगळ्यात महत्त्वाचं मॅथ रिजनिंग मॅथ रिजनिंगमध्ये तर टी सी एसने धोकाच केला असं काही विद्यार्थी म्हणत होते की मॅथ डायरेक्टली विचारायला सुरुवात केलं कारण की टी सी एस आतापर्यंत मॅथ जे आहे मॅथवर जास्त देतच नव्हतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी एक्झाम घेतल्या त्यामध्ये सुद्धा तर बघा बॉर्डमास कंपल्सरी करायचा एक प्रश्न असतोच असतो त्यानंतर सरळ व्याज चक्रवाढ व्याज दोन ते तीन प्रश्न असतात नफा तोटा एक ते दोन प्रश्न सरळ रूप मित्रांनो सिम्प्लिफिकेशन एक प्रश्न असतोच एक ते दोन प्रश्न असतात त्याच्यावर त्यानंतर सरासरी एक प्रश्न काळकाम वेग याच्यावर किंवा काळकाम मजूर याच्यावर एक प्रश्न एक ते दोन प्रश्न विचारले जातात नळ व टाकी इम्पॉर्टंट आहे एक ते दोन प्रवाह बोट कालच्याला मित्रांनो प्रश्न आलेले आहेत आणि हे हाच पॅटर्न मित्रांनो सतरा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टपर्यंत याच्यावरच प्रश्न विचारलेले आहेत या याच्या बाहेर मित्रांनो कोणत्याही घटकावर प्रश्न विचारलेले नाही आहेत ठीक आहे त्यानंतर रेल्वे रेल्वेवर मित्रांनो स्पीड काढा कोण कुठे उभा आहे वगैरे दिशा तर याच्यावर प्रश्न विचारले आहेत दिशा ज्ञान चाचणी वगैरे याच्यावर प्रश्न विचारलेला नाही हे झालं मॅथचं मित्रांनो किती नऊ घटक त्यानंतर रिजनिंग रिजनिंगवर मित्रांनो पा अल्फा न्यूवरिक सेटिंग म्हणजे नंबर सिरीजवर मित्रांनो नंबर आणि अल्फाबेट हे दोन्ही मिळून मित्रांनो पाच ते सात क्वेश्चन विचारलेत याच्यावरच त्यानंतर अनॉलॉजी अल्फाबेटची ॲनॉलॉजी तुम्हाला दिलेला असेल दोन तीन नंबर दिलेला असेल तर चौथा समसंबंध ओळखायला लावलेला असेल तुम्हाला तर याच्यावर मित्रांनो दोन ते तीन प्रश्न विचारलेत आणि क्लासिफिकेशन म्हणजे पॅटर्न दिलेलं असेल आणि पॅटर्ननुसार मित्रांनो तुम्हाला पॅटर्न ओळखून पुढचं लेटर किंवा पुढचं जे काही तुम्हाला दिलेलं असेल तर ते क्लासिफिकेशनवर सुद्धा दोन प्रश्न येतात पुढचा पास सिलोलिझम तर्कक्षमता क्षमता याच्यावर सुद्धा दोन प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारे मित्रांनो बस एवढेच टॉपिक आहे मॅथमध्ये नऊ आणि रिजनिंगमध्ये चार अशा मित्रांनो याचे तुम्ही सर्व प्रकार जे आहेत ते सर्व प्रकार अभ्यासून जा सर्व प्रकारचा मित्रांनो सराव करून जा आणि इम्पॉर्टंटली मला तुम्हाला सांगायचं की हे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनी सांगितलं की मॅथचे तर ते वेळ खाऊ आहे परत लवकर उत्तरायचं निघत नाही तरी वेळ याच्यामध्ये जातोय आता मुलांना असं का असेल कारण की बरेच दिवस झाले सगळे रिजनिंग 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 चालू आहे त्याच्यामुळे मॅथकडे कडे लक्षच नाही आहे त्यामुळे कदाचित दहा प्रॉब्लेम आला असेल कारण की सराव नसला याचा प्रॅक्टिस नसली तर तुम्हाला साहजिकच आहे की प्रश्न सोडवायला वेळ जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना अजूनही वेळ आहे ज्यांचे पेपर बाकी तर त्यांनी जास्तीत जास्त सराव करा टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो तुम्हाला खूप सारे क्वेश्चन ॲड करून दिलेले आहे तर ते क्वेश्चन पहा तिथे प्रश्न सोडवा वेळ लावून सोडवा वाटलं असतं ठीक आहे जेणेकरून तुम्हाला तिथे लक्षात येईल की कोणत्या प्रश्नाला मला किती वेळ लागतो कोणत्या प्रकारासाठी ठीक आहे झालं मॅथ रिजनिंग आता मित्रांनो जी के तर पाऊ सगळ्यांना सगळे म्हणतात की हार्ड गेला हार्ड गेला परंतु मित्रांनो असे काही प्रश्न आहेत जे स्टॅटेजिकेवर आहेत की जे करंट सोड़ इतर मित्रांनो जर अभ्यास असेल तुमचा तर उत्तर जे आहे तुम्हाला व्यवस्थित निघते तर बघा लोकसंख्या कंपल्सरी दोन ते तीन प्रश्न असतातच असतात याच्यामध्ये ता मित्रांनो सर्वात कमी काय सर्वात जास्त काय पर्सेंटेज काय राज्य कोणतं कोणत्या धर्माची किती लोकसंख्या साक्षरता याच्यावर जास्त प्रश्न विचारलेत त्यानंतर आरटीआय आरटीआयचं मी तुम्हाला सांगितलं पूर्ण व्हिडिओवर भर मी तुम्हाला सांगत आलोय कोणते कशावर प्रश्न विचारले गेलेत आतापर्यंत कशावर विचारले जातील एक ते दोन प्रश्न त्यावर असतात इतिहास मित्रांनो एक ते दोन प्रश्न आणि ते पण प्राचीन विसरलेच पाहते फक्त आधुनिक भारतावर विचारले जातात तुम्ही थोडासा महाराष्ट्र सुद्धा करून ठेवा महाराष्ट्रातले सगळे समाज सुधारक करून ठेवा संस्था त्यांच्या त्यांचं कार्य त्यांचे पुस्तकं कोणते वृत्तपत्र सुरू केले सगळं भूगोलावर मित्रांनो काय प्रश्न विचारले आतापर्यंत एकच प्रश्न विचारले प्रत्येकाच्यामध्ये आणि तो पण प्राकृतिक भारत एक ते दोन प्रश्न विचारले त्यानंतर राज्यघटनामध्ये दोन ते तीन प्रश्न विचारले त्याच्यामध्ये पण मूलभूत हक्क संविधानाचे सोर्स कोणते संविधान त्याचे भाग त्याचे कलम असेच मित्रांनो मूलभूत हक्क किंवा मूलभूत कर्तव्य आहेत मित्रांनो तर अशावर यावरच मित्रांनो इथे प्रश्न जे आहेत विचार ते विचारलेत ठीक आहे त्याच्या विज्ञानावर काय प्रश्न विचारलेत तर विज्ञानावर सुद्धा एक ते दोन प्रश्न आलेले आहेत तर विटामिन सगळ्यात जास्त जीवनसत्व खनिज याच्यावर प्रश्न विचारले सजीवांचे वर्गीकरण पहिल्या दिवसापासून विचारले कोणता सजीव कोणत्या गटात मोडतो शास्त्रज्ञ कोणता शास्त्रज्ञ काय शोध लावला याच्यावर प्रश्न विचारला त्यानंतर पेशी पेशी विभाजन याच्यावर मित्रांनो थोडंसं स्टडी करून ठेवा आणि कम्प्युटरवर एक प्रश्न विचारला जातात कं कंप्युटर मित्रांनो सोपे प्रश्न असतात कम्प्युटर काय अवघड नाही ज्यांना थोडंफार कम्प्युटर कळतंय तर त्यांना हा प्रश्न मित्रांनो सोडायला काही अवघड नाही त्यानंतर करंट मित्रांनो करंटवर पाच ते सहा प्रश्न विचारले जातात चार ते सहा प्रश्न आपण बनू चार ते सहा प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्हाला करंट जे आहे ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे आता करंट कधीपासूनचं विचारलं जात आहे तर एक दोन हजार बावीस मे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस जुलैपर्यंतचं विचारलं जात आहे आता मित्रांनो मागच्या आठ महिन्याचा तुम्हाला करंट अफेयर जे आहे ते मित्रांनो दिलेलं आहे त्याच्यातून बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते आलेले आणि ते ऑनलाईनच्या स्वरूपात तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यामुळे ते रीड करा आणि कशावर प्रश्न विचारले जातात गेलेत आत्तापर्यंत तर खेळ पुरस्कार कोणती व्यक्ती कोणत्या क्षेत्रा संदर्भात आहे योजना याच्यावरच प्रश्न विचारले आहेत आत्तापर्यंत ठीक आहे त्यामुळे मित्रांनो एकदा करंट तुम्ही जे आहे ते व्यवस्थित रीड करायचे प्रिंट करून घ्या वाटलं असतं आणि व्यवस्थित एकदा रीड करा वॉनलाईनवर त्याच्यातून ज त्याच्यातून मित्रांनो प्रश्न जे आहे ते येतात आणि करंटचा असं आहे मित्रांनो कोणताही पुस्तक वाचा तुम्ही त्याच्यातून प्रश्न जे आहे ते पडतातच पडतात कारण की मित्रांनो करंट अशा पद्धतीने बनवलेलं असतं की सगळ्या घडामोडी ज्या आहेत जेवढ्या पण घडल्यात त्या महिन्यातला किंवा वर्षातला ते सगळ्या त्याच्यामध्ये कव्हर केले असतात फक्त इथे विषय असा असतो की तुमचं लक्षात किती राहतं तुम्हाला ते माहिती पडतं किंवा परीक्षेच्या वेळेस किती आठवतं तर त्याच्यावर डिपेंड करतं की तुमचं उत्तर बरोबर येते की नाही आणि त्याच्यावरून तुमचा अभ्यास जो आहे तो ठरत असतो त्याच्यामुळे वन लायनर वाचा आणि त्याच्यातून तुमचा मित्रांनो लक्षात ठेवायला सोपं राहील म्हणून वन लायनर आपण दिलेलं नाही तर तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचू शकतात काही हरकत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे चार विषय जे आहेत स्क्रीनशॉट काढा जी के जीएसचा मॅथ रेजिंगचा स्क्रीनशॉट काढा इंग्लिशचा स्क्रीनशॉट काढा मराठीचा स्क्रीनशॉट काढा किंवा मित्रांनो तुम तुम्हाला याची पीडीएफ मी टेलिग्रामला पाठवून देईल आणि आपले जे पीडीएफ बँक आहे जी फ्री आहे ॲपवर तर मित्रांनो तिथे जा तिथेसुद्धा तुम्हाला ही पीडीएफ जी आहे ती टोटल याची एकत्रित पीडीएफ टाकून देतो सेपरेट सेपरेट पीडीएफ तर टाकलेलं आहे एकत्रितसुद्धा तुम्हाला पीडीएफ जी आहे ती उपलब्ध करून देतो तिथून मित्रांनो हे टॉपिक जे आहे ते तुम्ही पा कोणता टॉपिक तुम्हाला जमत आहे कोणता टॉपिक नाही जमत कोर ग्रामरचा असेल किंवा मग वॉकअपचा असेल किंवा मॅथ रिजनिंगचा प्रॅक्टिस कोणत्या याची तुम्हाला जास्त करणे गरजेचे कोणते उदाहरणाराला तुम्हाला जास्त टाईम लागतो चेक करा आणि जी केजीएसमध्ये कोणत्या घट घटक तुमचे वाचून झालेत रिव्हिजन करून झालेत नसेल झाले तर दोन तीन वेळेस आणखी रिव्हिजन करा जे तुम्हाला नोट्स दिलेले पी डी एफ दिलेला आहे त्याच्यातून ठीक आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचे ज्यांचे पेपर अजून बाकी आहे इम्पॉर्टंट व्हिडिओ मित्रांनो आपण घेतलेले आहेत अतिशय कन्साईज फॉर्ममध्ये सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत तरी मित्रांनो याच्यामध्ये काही राहिलं असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात आणि व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला एक कमेंट मित्रांनो खाली करू शकतात मला माहिती तुमच्याकडे वेळ नाही फक्त एक तुम्ही मित्रांनो लाईक तो लाईक तर मित्रांनो नक्की करू शकतात लाईक कमीत कमी करा ठीक आहे आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे ॲप डाऊनलोड नाही केलं ॲप डाऊनलोड करून घेते तुम्हाला सर्व पीडीएफ जे आहेत मित्रांनो सगळे उपलब्ध करून दिलेल्या फ्रीमध्ये तर चला मित्रांनो सर्वांना माझ्याकडून परीक्षेसाठी शुभेच्छा तर मित्रांनो पेपर जो आहे अतिशय सोपे आतापर्यंत विचारलेले आहेत आणि पुढे मित्रांनो सोपाच पेपर विचारला जाणार आहे फक्त तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मित्रांनो तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा तुम्हाला पेपर जो आहे तो हंड्रेड पर्सेंट सोपा चला मित्रांनो धन्यवाद थांबूयात आपण यू